आत्मने नमः अथ सप्तमोऽध्यायः श्रीभगवानुवाच मय्या सक्तमना पार्थ योगयं जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मे यथा न्यास्यसि तच्छृणु ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्यामि विशेषतः यज्ञात्वा नेऽभूयोऽन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्दतिहृदये यततामपि सिद्धानां कश्चिन्नो वेत्ति तत्त्वतः भूमिरापो नलो वायु खम्मनो बुद्धिरेव च अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टदा अपरेयमितत्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम् जीवभूता महाबाहो ययेदं दायते जगत्। वाह अद्वय, खूप सुंदर म्हणालास आणि याचे उच्चार आणि पाठांतर खूपच चांगलं होतं। मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी कृपया मंचावर यावं। यशदा या संस्थेच्या त्या ॲडिशनल डायरेक्टर जनरल आहेत श्रीमती देशभ्रतार, यांचं आपण स्वागत करूया। आणि मी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे मानद सचिव प्राध्यापक श्रीकांत बहुलकर यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय प्रेरणाजी, अध्यक्ष डॉक्टर अशोक कामत सर आणि मुग्धा बर्वे गाडगीळ, आणि आपलं यांचं नाव मला डॉक्टर मुग्धा गाडगीळ हो, आणि राघवेंद्र देशपांडे यांना, लीनाताई मोहरीर सर, उपस्थित स्पर्धेत भाग घेणारे सहभागी आणि मित्र हो, लीनाताईंच्या पुढाकारामुळे भांडारकर संस्थेमध्ये हा जो काही गेले काळ काही काळ एक उत्तम उपक्रम चालू आहे त्याचा हा सहावं आयोजन आहे। याच प्रसंगी मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। या स्पर्धेच्या निमित्तानं वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक या संस्थेमध्ये येत आहेत आणि कधी कधी पहिल्यांदाच या संस्थेमध्ये पाऊल टाकतात असं मला वाटतं आहे। मला वाटतं प्रेरणा मॅडमही यापूर्वी कधी आल्यात का नाही मला माहिती नाही आहे, पण त्यांचंही मी या निमित्ताने स्वागत करतो। पंडित गाडगीळ हे आमचे गुरुवारी आहेत, वय वर्षे 87। गीतेचा जो काही संदेश आहे कर्मयोग, त्या कर्मयोगाचं पंडित गाडगीळ हे मूर्तिमंत प्रतीक आहेत। या वयातही त्यांची भारतभर त्यांचं भ्रमण चालू असतं संस्कृतच्या प्रचारासाठी, आणि शारदा हे पाक्षिक त्यांनी चालवलं 60 झाली ना, 60 पूर्ण झाली। हा एक खांब तुंब असल्याप्रमाणे त्यांनी ते सगळं आत्मपरम निष्ठेनं चालवलेलं आहे। माझ्या लहानपणी पहिल्यांदा मला जो काही परिचय झाला संस्कृत मासिका तो शारदाचा, आणि त्यातून गोडी लागली। तर या निमित्तानं गीतेचं पाठांतर होतं, गीतेतला हळूहळू अर्थही कळत जातो। आपल्याकडे प्राचीन परंपरेमध्ये शिक्षणाची पद्धत होती की श्रवण पहिल्यांदा करायचं, ऐकायचं, ते पाठ करायचं, मग त्याचा विचार करायचा, मग त्याचं निधिध्यासन करायचं आणि जन्मभर चिंतन करत राहायचं। कारण का की पहिल्यांदा सगळं पाठ केलं पाहिजे, ते पाठ असलं की मग पुन्हा पुस्तकं वगैरे त्या काळात नव्हती, पोथ्याही फारशा नव्हत्या, सगळं मौखिक परंपरेनं आलेलं असायचं। आणि म्हणून गीता पाठांतर, पण ते शुद्धही पाहिजे। अद्वय त्याचं नाव ना,
त्यांनी फार सुंदर, मला त्याचा फार हेवा वाटतो. इतक्या लहानपणी मला जर काही असं पाठवर करता आलं असतं बरं झालं असतं. थोड्या त्याच्यानंतर मी थोडंसं गीता पाठ करायला सुरुवात केली, पण इतके सुंदर अस्खळीत उच्चार कुठेही न अडखळता इतकं मोठं त्यांनी श्लोक म्हटलेले आहेत. आणि तेही आत्मविश्वासानं, कुठेही तो भिसकलेला नाही आहे. मी त्याचं कौतुक करतो आणि त्याच्या आईबाबांचंही कौतुक करतो की त्यांनी फार चांगलं शिकवलेलं आहे. असे घराघरामध्ये आपल्याला अशा पद्धतीने जर हे संस्कार झाले तर फार बरं होईल. विशेषतः सध्याचा जो काही उलटा प्रवाह चालू आहे की मुलांच्या हातात ते मोबाईल असतात, ते सारखे बघतात, टी व्ही बघत राहतात आणि हे पाठन जर कोणी करत नाही, तर या दृष्टीनं लहान मुलांपासून अगदी आबालवृद्धांपर्यंत गीता ही आपल्या जीवनाशी संबंधित आहे. आणि या दृष्टीने वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना बोलावून लोकांना या ठिकाणी हा कार्यक्रम ताईंनी सुरू केला आहे, त्याबद्दल मी लीनाताईंचाही खरोखरीच अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि संस्थेतर्फे यासारख्या कार्यक्रमाला आम्ही नेहमीच उत्तेजन देत आलो आहोत. हे गेल्या काही वर्षामध्ये सुरू केलेलं आहे, नाही तिथे फक्त संशोधन एके संशोधन असं चालायचं आणि सर लोकांना पुण्यातल्या आसपासच्या लोकांनाही माहीत नसायचं. रिक्षावाल्यांनाही सांगायचं लागायचं की भांडारकर रोडच्या शेवटी चल, म्हणजे ती संस्था आहे. काही वर्षामध्ये ती संस्था वेगळ्या कारणामुळे प्रसिद्ध झालेली आहे, ती गोष्ट सोडा. पण आता या कार्यक्रमामुळे, अशा कार्यक्रमांमुळे जनतेला सुद्धा पुण्यातल्याही लोकांना परिचय व्हायला लागला आहे. आम्ही वेगवेगळी आता उपक्रम करतो, ग्रंथ प्रदर्शनाचा एक उपक्रम केला, त्या ठिकाणी हजारो लोकांनी भेट दिली, 10-1 लाखाची पुस्तकं खपली गेली. आणि आश्चर्य म्हणजे प्राच्यविद्या, ओरिएंटल स्टडीज या विषयासंबंधीची बरीचशी पुस्तकं होती, भांडारकर संस्थेची प्रकाशनं होती, ती सगळी प्रकाशनं विकली गेली, लोकांना ती आवडली. म्हणजे ट्राईब्स ऑफ एन्शंट इंडिया, ट्राईब्स इन एन्शंट इंडियासारखं पुस्तक, अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. अशासारखी पुस्तकंसुद्धा ही गेलेली आहेत. या सगळ्या उपक्रमामधून आपल्याला हे ज्ञानभांडार खुलं करण्याचा प्रयत्न आहे. गीता हा मोठा ग्रंथ आहे, त्याच्यावर खूप काही चाललेलं आहे, अजूनही होत राहील. पण ती त्या सगळ्या उपक्रमांचा फायदा असतो की आपल्या जीवनाशी संबंधित ज्या गोष्टी काही आहेत त्याचा परिचय लोकांना होतो. या निमित्ताने पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आणि अमृताला पुढचा कार्यक्रम चालू करण्याची विनंती करतो. धन्यवाद सर. आता कौशलम न्यासातर्फे श्रीमती लीना मेहंदळे त्यांचं मनोगत व्यक्त करतील. मी लीना त्यांना इथे यायची विनंती करते. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावरील नाही येतोय का? व्यासपीठावरील सर्वांना नमस्कार. आपल्या सर्वांना देखील नमस्कार. आणि हा एक वेगळा उपक्रम आहे ह्याची आपल्याला सर्वांना थोडीफार कल्पना आलेली असेल. हा उपक्रम सुरू करण्यामागची कल्पना अशी होती की मला आठवतं की माझ्या लहानपणी आम्हाला घरात भगवद्गीता ही शिकवली गेली होती. आणि त्यावेळेला आमच्या शेजारी पाजारी जरी बघितलं तर प्रत्येक घरातल्या मुलांना भगवद्गीता अगदी पूर्ण नसली तरी थोडीफार निश्चितपणे येत असे. निदान 12-15 अध्याय, थोडे सोपे अध्याय, थोडे श्लोक. पण हळूहळू माझ्या असं लक्षात आलं की ती प्रथा किंवा ती पद्धत ही मोडीत निघाली. आणि एक
दोन तीन पिढ्या मला अशा दिसतात, म्हणजे दर 15 वर्षाची एक पिढी असं मोजलं तर अशा दोन तीन पिढ्या दिसतात की जिथे ही परंपरा पुढे राहिली नाही. आणि मग हळूहळू असं मला पण वाटायला लागलं आणि माझ्यासारखा विचार करणारी इतरही बरीच मंडळी होती की आपल्याला हे पाठांतर आपण पुन्हा एकदा लोकमानसामध्ये रुजवलं पाहिजे. आणि नुसतं पाठांतर असं नाही, त्यातलं खरं जे मर्म आहे भगवद्गीतेतलं. कारण आपण असं म्हणतो की जगात सर्वात जास्त ग्रंथ हे संस्कृत भाषेत लिहिले गेलेले आहेत अद्यापपर्यंत. आणि त्या सगळ्या संस्कृत ग्रंथांमधला ज्याला मुकुटमणी आपण म्हणू तो ग्रंथ म्हणजे भगवद्गीता. तर हा ग्रंथ म्हणजे अगदी वेद, उपनिषद किंवा भक्तिमार्ग वगैरे ह्या सगळ्यांच्याही पेक्षा आपण वरचा आहे असं मानतो. तेव्हा ह्या भगवद्गीतेतलं सांगितलेलं जे काही सूत्र आहे ते सूत्र लोकांच्या पठणात राहावं, चिंतनात राहावं आणि आचरणातही उतरावं. आणि ह्या भगवद्गीतेतील संदेशामुळे आपल्याला वेळोवेळी आपल्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मार्गदर्शन आपण घेत राहावं. ही जी काही ह्या गीता पठणाच्या मागची भूमिका आहे ती भूमिका आपल्या समाजाला पुन्हा एकदा आवश्यक आहे असं मला वाटलं. आणि हेही पुन्हा लक्षात आलं की असा विचार करणारी मी एकटी नाही, तर असा विचार करणारी आजूबाजूला बरीच मंडळी आहेत. फक्त होतं असं की ती एकेकटी आपल्या आपल्या पुरता विचार करतात आणि आता एकट्याने विचार करून पुढे काय होऊ शकतं म्हणून तिथे थांबलं जातं. तेव्हा आपण असं करू शकतो का की सगळ्यांना आपण एकत्र जोडायचा प्रयत्न करायचा आणि अशा तऱ्हेने एक सगळा जितकी लोक ह्याच्यामध्ये जोडली जातील तितकं उत्तम आहे. हा पाठ किंवा ही परंपरा आपल्याला पुन्हा एकदा सुरू करता येईल. आणि त्यातही मुख्य म्हणजे असं बघेल आता बघेत आपल्याला दिसून येतं की जी काही विदेशी मंडळी आहेत तिथे आता फार मोठ्या प्रमाणावर पुन्हा एकदा संस्कृतचा अभ्यास, भगवद्गीतेचा अभ्यास, गीतेच्या तत्वज्ञानाचा अभ्यास ह्याकडे आता पुन्हा एकदा सगळे लोक परत वळायला लागलेले आहेत. असं असताना जे आपल्या भारतीयांची ठेव, ती ठेव आपल्या हातात आहे आणि इतर जण त्याचा अभ्यास करतायत, पण आपण फक्त ती ठेव म्हणून नुसती हातात धरून ठेवलेली आहे आणि आपण त्याचा अभ्यास करत नाही असं व्हायला नको. आणि म्हणून सगळ्यांना ह्या गीतेचा अभ्यास करायला प्रवृत्त करता यावं. त्याच्यात पुन्हा तीन टप्पे असतात. एक अगदी सुरुवातीचं शिक्षण, एक थोडंसं आपल्या आचरणातलं शिक्षण आणि एक तिसरं म्हणजे ती जी ज्ञानाची एकदम परमोच्च कोटी असते तिथल्यापर्यंत आपली झेप पोचणं. ह्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाला पहिला टप्पा हाच पहिल्यांदा सुरू करावा लागतो आणि कोणालाही पहिल्या टप्प्याला सुरुवात केल्याशिवाय पुढचे दोन तीन टप्पे जाताच येणार नाही. तर निदान पहिल्या टप्प्याच्या सुरुवातीचं जी काही एक जनजागृती म्हणूया ती तेवढ्यापुरती तरी आपण निश्चित करू शकतो. पुढले दोन टप्पे आपल्याला गाठता येतील का नाही माहीत नाही, पण प्रयत्न राहील आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने तोही प्रयत्न राहील. आणि म्हणून खरं म्हटलं तर मला ह्या प्रसंगी गीता धर्म मंडळाचे खूप आभार मानायचे आहेत अशाकरता की गीता धर्म मंडळाने एक भगवद्गीतेचं पाठांतर करून घेण्याची एक परंपरा पुण्यामध्ये बरेच वर्ष चालवलेली आहे आणि त्यामुळे भगवद्गीतेचं पाठांतर आहे अशी पुण्यामध्ये बरीच मंडळी आपल्याला दिसून येतात किंवा भगवद्गीता शिकवतात अशीही मंडळी आपल्याला बरीच दिसून येतात. पण त्याच्या थोडंसं एक पुढचा टप्पा असं म्हणू आपण आणि अगदी सोप्या प्रमाणावर, छोट्या प्रमाणावर म्हणून आम्ही त्याच्यामध्ये अर्थ, व्याकरण, त्यातलं तत्वज्ञान, थोडीशी महाभारताची माहिती असं त्यात थोडंसं
ह्या एकूण मंथनामध्ये उतरवायचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना इथे आपण आलात आमच्या आग्रहाला मान देऊन त्याबद्दल सगळ्यांचे मी धन्यवाद व्यक्त करते. आणि फक्त या वेळेच्या आमच्या कार्यक्रमात एक आम्ही विशेष गोष्ट आत्ता इंट्रोड्यूस करतो आहे आणि ती ह्यापुढेही चालू राहील. ती म्हणजे प्रेक्षकांना प्रश्न विचारले जातील आणि प्रेक्षकांनी त्याची उत्तरं द्यावीत अशी आमची अपेक्षा राहील. ज्यांना कोणाला शक्य आहे त्यांनी उत्तरं द्यावीत आणि सगळ्यांनी ह्या एकूण मंथनाचा आनंद घ्यावा आणि आपल्या सगळ्यांची सहभागिता ही याचप्रमाणे वेळोवेळी ह्या कार्यक्रमात चालू राहावी. एवढं बोलून मी आपल्या सर्वांची रजा घेते. जय हिंद. कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये थोडासा बदल मी करू इच्छिते. आपल्याला नेहमी लाभत नाहीत पण आज सुदैवाने गाडगीळ सर इथे या ठिकाणी आलेले आहेत. ते फार मोठे आत्ताच बहुलकर सरांनी सांगितलं त्याप्रमाणे एक फार मोठे कर्मयोगी आणि फार मोठे विद्वान आणि ह्या पुण्याला ललांभूत असं एक व्यक्तिमत्व आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांना आशीर्वादपर त्यांनी दोन शब्द सांगावे अशी मी त्यांना विनंती करते. नमो नमः. नमः सभाभ्यः सभापतिभ्यश्च नमो नमः. अयि मान्याः अहमत्र सभागृहं प्रविष्टः श्रोता इति श्रोतुं वक्ता इति वक्तुं मम अत्र प्रवेशः नासीत्. परं यत्र यत्र सत्कार्यं भवति तत्र विनम्रभावेन प्रणामं कृत्वा अस्माभिः अस्माकं निज आयुषी संपूर्णजीवने अंतिमश्वासपर्यंतं छात्रवृत्तिः नैव त्याज्या. इतं मम एका जीवनप्रतिज्ञा. यत्र यत्र गत्वा किमपि श्रोतुं शक्यते ज्ञातुं शक्यते तत्र गन्तव्यं तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया इति गीतामृतं तत्र कथयति. अद्य प्रातः एकस्यां संस्थायां ज्ञानविषयिणी चर्चा आसीत् यत् भारतराष्ट्रमिदं विश्वगुरुर्भविष्यति इति विवेकानन्दवाणी आसीत्. स्वामी विवेकानन्दैः गतपूर्वशतके भविष्यवाणी एतादृशी श्राविता यत् भारतराष्ट्रं विश्वगुरुर्भविष्यति. तत् न धनेन न समृद्धिपरम्परया परं विद्याधनं सर्वधनप्रधानम्. अतः लॉर्ड मेकॉले इत्यनेन आङ्ग्लशासकेन एका आज्ञा सर्वत्र प्रसारिता आसीत् यदि भारतवर्षे आङ्ग्लसाम्राज्यम् अनन्तकालपर्यन्तं जयम् आवश्यकं गुरुकुलपद्धतिः नष्टा भवतु पाठशालानां सर्वनाशः पाठशालापद्धतिः पठनपद्धतिः. अधुना अयं वटु गीतामृतं येन कौशलेन श्रावितवान् तादृशी या पाठशालापरम्परा सा विनष्टा भवतु तेनैव अखण्डं साम्राज्यं ब्रिटिशानामत्र भवेत् इति लॉर्ड मेकॉले इत्यस्य एकं परिपत्रकमासीत्. तेन भारतवर्षे साम्राज्यं परकीयानाम् अखण्डं स्थास्यति इति तस्य भ्रमः. भगवत्कृपया तथा न किमपि जातम्. अतः यत् यत्र सत्कार्यं तत्र मयापि किमपि अध्येतुं शक्यं ज्ञातुं शक्यम् इति विनम्रभावनया अहमत्र श्रोतृत्वेन आगतः न तु वक्तृत्वेन. परं केवलं गीता सुगीता कर्तव्या किमन्यै शास्त्रसङ्ग्रहे या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात् विनुसृता
सा गीता कथयती नही ज्ञानेन सदृशम पवित्रम ये नाम ये लोके जगती तले ज्ञान सदृशम सर्वश्रेष्ठ किमपि नास्ति तद् ज्ञानम एव परमेश्वरः अतत्र ज्ञानम शरणम तदर्थम गीता शरणम अस्माभि ज्ञानम विज्ञान सहितम यद् ज्ञात्वा मोक्षसे अशुभात् अशुभम किमपि विपत् संकटम मा भूच्चेत् गीता एव शरणी कर्तव्या तत्र ज्ञानम विज्ञानंच ज्ञानम विज्ञान सहितम अत्र यदि गंगा यमुना संगमा भवेत् ज्ञानस्य विज्ञानेन साकं तदर्थम अखंडा श्रद्धा भवेत् तरी इदं सत्कार्यं अखंडितं भवतु अस्माकं महेंद्रे विदुषी तदर्थं कृत बहु प्रयासो विद्यते न इदं कदापि समाप्तं भवतु अखंडं प्रचलतु इति मम सद्भावानां प्रकटीकृत्य मम एका प्रतिज्ञा अधुना बहुकरेण निवेदितं सप्ताशीति इति मम वयः न सप्ताशीति एकोननवति एकोन्नवद् अतः नवति द्वारि प्रवेशार्थम् अधुना अत्र स्थितेन मया एका एव सदिच्छा प्रकटीक्रियते इदं कार्यं प्रतिसप्ताहं प्रतिपक्षं प्रतिमासं यदि भांडारकर प्राच्य विद्या मंदिरे यदि अखंडितं भवेत् तरी इदं विद्या मंदिरं स्यात् तत् अखंडितं भवतु इति प्रार्थ्य विरमामि नमो नमः धन्यवाद 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 आता मी नीलेश गोडके भारत विकास परिषदतर्फे काही माहिती देणार आहेत त्यांना मी पाचारण करते नमस्कार उपस्थित मान्यवर मंच तसेच सर्व स्पर्धक व इथे जमलेले सर्व गीताप्रेमी मी सर्वप्रथम आधी म्हणजे गाडगीळ गुरुजी आहेत त्यांचे अभिनंदन करतो की त्यांना एक पारितोषिक आत्ता नुकताच मिळालेला आहे आणि तो बहुतेक शारदा पीठाकडून मिळालेला पारितोषिक आहे त्याच्यासाठी हा जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळाला त्याच्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो भारत विकास परिषदेतर्फे आणि लीनाताईंचेही आभार मानतो की त्यांनी एक ज्याप्रमाणे आपल्याला भगवद्गीतेमध्ये म्हणा किंवा आपल्या पुराणांमध्ये सांगितलं की समुद्र मंथन केलं गेलं आणि त्याच्यामधून चौदारत्न बाहेर आलं आणि अमृत कलशही त्याच्याबरोबरच आला लीनाताई आपल्या समाजाचं मंथन करतायत म्हणजे गीता मंजुषा मंथनचा जो त्यांनी नाव ठेवलेलं आहे ते ऍक्च्युअली खरंच मंथन आहे कारण याच्यामधून समाजाचं मंथन घडतंय आणि त्याच्यामधून काहीतरी नक्कीच चांगला बाहेर पडणार आहे आणि भारत वर्षाचा नक्कीच एक चांगला उदयकाल येऊ शकतो हे या लहान मुलांकडे बघितल्यावरती कळून येत आहे मी भारत विकास परिषदेचा प्रतिनिधी म्हणून इथे आता उपस्थित आहे भारत विकास परिषद ही 1962 साली चीन युद्धानंतर काही लोकांनी एकत्र येऊन तयार केलेली एनजीओ आहे ती बेसिकली सेवा आणि संस्कार या दोन क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे ती याचे जवळजवळ सर्व भारतभर शाखा आहेत पुण्यामध्ये सुद्धा इथे आपल्या एरंडवणा भागामध्ये सेवा या प्रकल्प अंतर्गत जयपूर फूट तयार करण्याचा कारखाना आहे सेवा संस्कार या प्रकल्पामधून आम्ही समूहगण स्पर्धा आयोजित करतो आणि काही प्रमाणामध्ये भारत को जानो कॉम्पिटिशन सुद्धा ऑर्गनाईज करतो ही जी स्पर्धा असते ती लहान मुलांना देशभक्ती त्यांच्यामध्ये जागृत व्हावी निर्माण व्हावी याच्यासाठी घेतली जाते जवळजवळ सर्व भारतभर 2.5 ते 3 लाख मुलं समूहगण स्पर्धेमध्ये दरवर्षी पार्टिसिपेट करत असतात ही जे गाणी असतात ती सर्व देशभक्तीपर गाणी म्हटली जातात आणि त्यांच्यामधून नॅशनल लेवलला टीम पाठवून त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होते त्याचप्रमाणे भारत को जानो सुद्धा आम्ही घेत असतो ज्याच्यामध्ये भारताचे जे भारताबद्दल जे माहिती आहे ती मुलांना प्रश्न स्वरूपात क्विज कॉम्पिटिशनच्या स्वरूपात आम्ही करत असतो आणि सर्वात महत्वाचा प्रकल्प भारत विकास परिषदेचा म्हणजे जयपूर फूट
जयपूर फोर्ट हा जो अपंग दिव्यांग लोक आहे, जो आपल्याला नरेंद्र मोदीजींनी आपल्याला शब्द दिलेला आहे दिव्यांग, त्यांच्यासाठी आपण मोफत देत असतो. तर जवळजवळ पुणे शहरामध्ये 8,000 दिव्यांगांना आम्ही आत्तापर्यंत जयपूर फोर्ट दिलेला आहे आणि आमचे कॅम्प दरवेळेस चाललेलेच असतात. आज चाललेले असतात सर्व विना मोबदला आम्ही देत असतो सेवा म्हणून. त्याचप्रमाणे भारत विकास परिषदेचं स्वरूप जे आहे ते एक राष्ट्रीय स्वरूप आहे, हे अराजकीय आहे आणि याच्यामध्ये सर्व प्रकारचे लोक जे संपन्न आणि प्रगल्भ आहेत की ज्यांना समाजासाठी काही करायची इच्छा आहे त्यांना आम्ही आवर्जून निमंत्रित करत असतो. पुणे शहरामध्ये 8 ब्रांचेस भारत विकास परिषदेचे आहेत वेगवेगळ्या सर्व पुणेभर. अशी भारत विकास परिषद ही संस्था आहे आणि आज आम्हाला तुम्हाला सांगायला म्हणजे आनंद होतो की आमचे जे भारत विकास परिषदेचे मेंबर आहेत अनगळ साहेब, तर ते ॲक्च्युली माहिती देणार होते भारत विकास परिषदेतर्फे, पण तेच आता कॉम्पिटिटर म्हणून पार्टिसिपेट करतायत. तर मी त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्व सहभागांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद निलेश. आता मी संस्कृत भारतीतर्फे श्री दत्तोपंत अग्निहोत्री यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. व्यासपीठावरील सर्वांना नमस्कार. सर्व उपस्थित आणि स्पर्धकांना नमस्ते, नमो नमः. संस्कृत भारती ही जी संस्था आहे ही या आयोजनामधली एक संस्था आहे. आणि संस्कृत भारती काय करते तर देशामध्ये आणि विदेशामध्ये सुद्धा संस्कृत भाषेचा प्रचार प्रसार संवर्धन आणि प्रशिक्षणाचं काम करते. सर्वात वैशिष्ट्यपूर्ण काम म्हणजे आम्ही 10 दिवसाचे आमचे संभाषण शिबिर असतात, त्याच्यामध्ये संस्कृत बोलायला आम्ही शिकवतो. रोज 2 तास असा त्याचा कार्यक्रम असतो, सलग 10 दिवस आपल्या पुणे शहरामध्ये निर्णया ठिकाणी ते चालतो. तर गीता ही संस्कृतात आहे, त्यामुळे फक्त गीता पठणाचा एक फायदा आहेच नाही असं नाही, परंतु लोकांना नुसती गीता पाठ करायची नाही आहे तर ती समजून घ्यायची आहे, त्याच्यातलं तत्वज्ञान समजून घ्यायचं आहे. आणि मग ह्याच्यासाठी संस्कृत भारतीने एक अभ्यासक्रम तयार केलेला आहे, त्याला गीता सोपान वर्ग भाग 1-2 प्रवेश असे 5 परीक्षा आहेत त्याच्या. हां, आणि ह्याच्यामध्ये कसं आहे तर गीतेच्या माध्यमातून संस्कृतचा अभ्यास करायचा आणि संस्कृतच्या माध्यमातून गीता समजून घ्यायची, अशा प्रकारे अत्यंत अभिनव पद्धतीने पण अतिशय सुंदर असा अभ्यासक्रम आयोजित केलेला आहे. आपल्या पुणे शहरामध्ये सुद्धा त्याचं आयोजन केलं जातं. आपण नंतर ज्यांना इच्छा आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. अशा पद्धतीने संस्कृत भारतीचं काम चालतं. इतरही काही उपक्रम आहेत ज्याच्यामध्ये पत्रद्वारा संस्कृत त्याच्यामध्ये 4 परीक्षा आहेत, त्याही आपण देऊ शकता आणि संस्कृतचा अभ्यास करू शकता. मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे, परंतु मी संस्कृत भारतीचा कार्यकर्ता आहे. माझा असा अनुभव आहे की समाजाला आता संस्कृतचा अभ्यास करण्याचा म्हणजे खूप लोकांचे सारखे फोन येत असतात की आम्हाला शिकायचं आहे, आम्हाला हे करायचं आहे. आणि आज इथेही आपण सगळेजण जमलो आहोत तर ही एक चांगली अशी आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून एक सुचिन्ह असं म्हणावं लागेल. आपण सर्व स्पर्धकांना मी शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं थांब. धन्यवाद. धन्यवाद अग्निहोत्री. आता आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आणि ते म्हणजे हे जे गीतेचं मंथन होणार आहे, हे जे स्पर्धगीते आपल्या इथे आलेले आहेत, सहभागी जे गट सहभागी आहेत त्यांचा कार्यक्रम आपण सुरू करणार आहोत. मी हा कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करण्यासाठी सौ सायली काळे हिला पाचारण करते आणि त्याच्या आधी परीक्षकांना विनंती करते की त्यांनी थोडक्यात साधारण ह्या मार्कांची मांडणी किंवा ह्याचं थोडक्यात स्वरूप सांगावं या सर्व सहभागींना. नमस्कार. आमच्याकडे इथे जे निकष आलेले आहेत त्या निकषवार मी गुणांबद्दल तुम्हाला माहिती देतो.
इथे या ज्या ताई आहेत या काही तुम्हाला प्रश्न विचारतील तर प्रश्न काय स्वरूपाचे असतील तर एक श्लोक पूर्ण करायचा. एक श्लोक पूर्तीसाठी पाच गुणांचं म्हणजे गुणदान पाच असं आहे. तीन श्लोक जेव्हा पूर्ण केले जातील तीन श्लोक अर्ध्या स्वरूपात दिले जातील ते तुम्ही पूर्ण म्हणून दाखवायचे आहेत स्पर्धकांनी. त्यासाठी 10 गुण दिले जातील. काही छोटे प्रश्न विचारले जातील जे भगवद्गीतेत आलेले पात्र सांगा किंवा कोणकोणत्या आयुधांचा उल्लेख आलेला आहे कोणत्या वाद्यांचा उल्लेख आला आहे जे एकूण या छोट्या उत्तरांसाठी 10 गुण नियोजित केलेले आहेत. श्लोकाचा अर्थ क्षमरण शब्दार्थ तीन शब्द हे दोन दोन मार्कांसाठी आणि एखादी कम्प्लीट फ्रेज म्हणजे भगवद्गीतातली एखादी संकल्पना स्थितप्रज्ञा असेल किंवा जी कुठली संकल्पना ती संकल्पना त्या वाक्यस्वरूपात दिली जाईल. तीन शब्द हे दोन गुणांसाठी आणि एक संकल्पना ती फ्रेज स्पष्ट करण्यासाठी चार गुण म्हणजे शब्दार्थ या निकषांतर्गत 10 गुण दिले जातील. शब्दांच्या वेगवेगळ्या वचनांसाठी 5 मार्क ठेवलेले आहेत. वेगवेगळ्या शब्दांची लिंग जे हा सगळा व्याकरणाचा भाग आहे लिंग परिचय तुम्ही करून द्याल त्याला 5 गुण आहेत. काळ किंवा पाणिनीय परिभाषेनुसार ज्याला आपण लकार म्हणतो त्यासाठी 5 गुण नियोजित केलेले आहेत. क्रियापदांचा पुरुष ओळखण्यासाठी शब्दांच्या विभक्त्या ओळखण्यासाठी आणि संधी विच्छेद याला देखील क्रमशः 5 गुण दिलेले आहेत. अशा पद्धतीने या विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या उत्तरांचं परीक्षण हे या गुणांच्या आधारे केलं जाईल. या निकषांच्या आधारे त्या निकषांनुसार त्यांना जे गुण दिलेले आहेत त्यानुसार त्याची गुणविभागणी होईल. आणि इथे लकार किंवा काळ असं म्हटलंय पाणिनीय परिभाषेनुसार लट लोट लट लंग याही परिभाषेत परीक्षक स्पर्धक उत्तर देऊ शकतात. आणि भंडारकर पद्धतीनुसार प्रथम पुरुष द्वितीय पुरुष मध्यम पुरुष या दोनही प्रकारे उत्तरही स्वीकारार्ह आहेत. धन्यवाद. धन्यवाद राघवेंद्रजी. आता मी सायलीला विनंती करते की तिने आपलं हे प्रश्नांची मालिका सुरू करावी. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा. ऐकू येते. सुरुवात करते गीतेचा दुसऱ्या अध्यायाचा अभ्यास करून आलेल्या पुरुषोत्तम गटापासून. पहिल्या फेरीमध्ये तुम्हाला एक एक ओळ सांगितली जाईल एका श्लोकाची. त्याच्यावरून तो तेवढा एक श्लोक तुम्हाला पूर्ण करायचा आहे. अशा तुम्हाला दोन ओळी सांगितल्या जातील आणि तुम्हाला दोन श्लोक पूर्ण करायचे असतील. तर पुरुषोत्तम गटासाठी पहिला प्रश्न आहे. तुमची पहिली ओळ अशी आहे न जायते म्रियते वा. न जायते म्रियते वा. न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यशाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. तुमची दुसरी ओळ आहे देही नित्यमवद्योयम. देही नित्यमवद्योयम. देही नित्यमवध्योयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि नत्वं शोचितुमर्हसि. अभियते दुसरा गट सद्गुरु जोग महाराज गटाकडे. त्यांनी गीतेच्या 5व्या अध्यायाचा अभ्यास करून आलेले आहेत. तुमच्या पहिल्या श्लोकाची ओळ आहे स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्याम. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यम. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यंश्चक्षुश्चैवान्तरे भ्रूः प्राणापानो समो कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ. त्रियो असेल नादत्ते कस्यचित. नादत्ते कस्यचित. नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. कलाश्री गट आहे आणि ते गीतेच्या 10व्या अध्यायाचा अभ्यास करून आलेले आहे. तुमच्यासाठी पहिली ओळ आहे बृहत साम तथा. बृहत साम तथा सामना गायत्री छंद सामना
मासानां मार्गशीर्षो ऋतूनां कुसुमाकरः। तुमच्या दुसऱ्या श्लोकाची ओळ आहे वेदानां सामवेदोस्मी। वेदानां सामवेदोस्मी देवानामस्मि वासवः। इंद्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना। उत्तम। पुढचा गट आहे विजय गट। विजय गट गीतेचा 15वा अध्याय करून आलेला आहे। तुमचा पहिला श्लोक असेल सर्वस्य चाहम। सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत स्मृति ज्ञान मृपोहनंच वेदे च सर्वे रहमेव वेद्यो ध्यान्त कृत्वेद विदेह चाहम। मम एवांशो जीव लोके जीव भूत सनातन मनःषष्ठानि इन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति। सुंदर। आणि आपला शेवटचा आणि 5वा ग्रुप आहे ईशान। ईशान गट। ईशान गट गीतेचा 10वा सॉरी गीतेचा 18वा अध्याय करून आलेला आहे। ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः प्रोच्यते गुणसंख्याने यथावत् शृणुतान्यपि। तुमचा दुसरा श्लोक आहे सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म। सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति बोध मे सांसेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा। आपल्या या स्पर्धेच्या प्रश्नमंजुषेचा पहिली फेरी पार पडलेली आहे। आता एक प्रेक्षकांसाठी प्रश्न विचारते। एक शब्द सांगेल त्याचं लिंग तुम्हाला ओळखायचं आहे। फार सोपा शब्द आहे प्रज्ञस्य कामाशा समाधिस्थस्य केशव स्थितदि किं प्रमाशेत किमासीतं व्रजेत किं। श्री भगवानुवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टस्थित प्रज्ञस्तदोच्यते दुःखेष्वनुद्विग्नमना सुखेषु विगत स्पृहा वीतराग भय क्रोध स्थित धीर्मुनिरुच्यते। गटासाठी प्रश्न आहे सर्व कर्माणि मनसा। सर्व कर्माणि मनसा सन्यस्यास्ते सुखम वशी न वद्वारे पुरे देही नैव कुर्वन् न कारयन् न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्म फल संयोगं स्वभावस्तु प्रवर्तते नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानिना वृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः। पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं देवमादिदेवमजं विभुं आहुस्त्वा मृषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रूषि स्वनिमितद्रुतं मन्ये यन्मावदसि केशव न हि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान् दानवाः।
ऊर्ध्वमूलमदशाकं श्वद्धं ब्रव्रव्यं छन्दांसि सपर्णानि यस्सं वेदसवेदवीत् एदश्चोदं प्रदुःशाकः ऊर्ध्वमूलमदशाकं ऊर्ध्वमूलमदशाखम् अस्वस्थं प्राहुरव्ययम् छन्दासि यस्य पर्णानि यस्सं वेद स वेदवित् अथ शोध्वं प्रसुता तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवाल निर्दिष्ट मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते न तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा दृढेन चत्वा यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमोल्लोकान् हन्ति न निबध्यते ज्ञानैज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्म चोदना करणं कर्म कर्तेति त्रिविधः कर्म संग्रहः ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः प्रोच्यते गुणसङ्ख्याने यथावत् शृणुतान्यपि तिसऱ्या फेरीला सुरुवात करतोय. आता श्लोकांच्या फेरी पूर्ण झालेल्या आहेत दोन्ही. आता तुम्हाला मराठीतून दोन प्रश्न विचारले जातील आणि एक प्रश्न संस्कृत मधून विचारला जाईल. त्याच जरा एक मिनिट, कारण आपल्या इथे हम मराठी ना ओंकार, हा ओंकार इथे आलेला आहे, त्याचा पुढे क्लास आहे आणि त्यामुळे त्याला लवकर जायचं आहे. तो एक आपल्याला श्लोक काही म्हणून दाखवणार आहे, तर मध्ये एकदा मी ओंकारला बोलवते आणि तू प्लीज तुझे श्लोक म्हणून दाखव. नमस्कार, मी आज गीतेचा 12वा अध्याय म्हणणार आहे. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वादशोऽध्यायः. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. श्री भगवान उवाच मह्यावेशमनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमामताः. ये त्वक्षरमनिर्देश्यम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्तेञ्च कूटस्थमचलं ध्रुवं सम्यं मेन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः. ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम् मय्येव मनादस्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अथ ऊर्ध्वं न संशयः. अथ चित्तं समादातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिं छाप्तुं धनञ्जय. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ध्यानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्दिरनन्तरम्. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रकरुण एव च निर्ममो निरहङ्कार समदुःखसुखक्षमी सन्तुष्ट सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः. मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्त समे प्रियः. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः.
अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रियः यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रियः सम शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु सम संग विवर्जितः तुल्यनिन्दा स्तुतिर्मौनि संतुष्टो येन केनचित् अनिकेतस्तिर्मतिर्भक्तिमान्य प्रियो नरः येतु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धदाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियः ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः। धन्यवाद, खूप छान म्हटलास तू अध्याय, चांगली तयारी आहे तुझी, त्याबद्दल तुला एक छोटीशी सप्रेम भेट आहे आमच्यातर्फे, ती मी माननीय आमच्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी ती त्याला कृपया द्यावी। सायली, आता आपला पुढचा कार्यक्रम सुरू करूया आपण। आपण तिसऱ्या फेरीपर्यंत आलो होतो, यात तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल, त्याचं एका वाक्यात एका ओळीत एवढं उत्तर देणं अपेक्षित आहे। इथले पहिले दोन प्रश्न मराठीत असतील आणि तिसरा प्रश्न संस्कृतमध्ये असेल। पहिला प्रश्न आहे पुरुषोत्तम गटासाठी, जुने कपडे टाकून नवे घेणे असा उल्लेख भगवद्गीतेमध्ये कुठे आला आहे? भगवद्गीतेमध्ये दुसराव्या अध्याय दुसऱ्या अध्यायामध्ये हा आलेला आहे, वासांश जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा नन्यानि संयाति नवानि देही। म्हणजे मनुष्य जशी जुनी वस्त्रे टाकून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे हा देह हा आत्मा जुनी शरीरे टाकून नवीन शरीरे धारण करतो। फार सुंदर। महाभारतातल्या पाच व्यक्तींची नावं सांगायची आहेत, पण पांडवांशिवाय असणाऱ्या इतर कोणत्याही पाच व्यक्तींची महाभारतातल्या नावं सांगायची आहेत? धृतराष्ट्र, गांधारी, दुर्योधन, दुःशासन, जयद्रथ। अगदी छान। संस्कृत मध्ये प्रश्न आहे, अद्य कह वारह असती, अद्य कह वारह असती, अद्य मंगलवारह असती। भौमवासरा अपि उच्यते। उत्तमम। सद्गुरु जोग महाराज गटाकडे येते, अर्जुन आणि शंकराचं युद्ध का झालं? अर्जुन आणि शंकराचं युद्ध का झालं? अर्जुन आणि शंकराचं युद्ध, एकदा एका जंगलामध्ये वराह अर्जुनाची शक्ती बघण्यासाठी, अर्जुनाची शक्ती बघून भगवान शंकर ही प्रसन्न झालेली होती, त्यामुळे एका जंगलामध्ये त्यांनी एका वराहाची शिकार करण्याकरता अर्जुन त्या वराहाचा शिकार करण्याकरता धावला होता, पण त्याच्या मध्ये भगवान श्री काय शंकरांनी मध्ये त्यांचा अडथळा केला आणि अडथळा केल्यामुळे त्यांचं युद्ध झालं। बरोबर ना? हा परीक्षा घेणे राईट राईट पाचशे होत असतील। याच्यावर एक काव्य सुद्धा आहे, किरात अर्जुनियम नावाचं, या कथेवरती, महाभारतातून या कथेवरती। तुमचा दुसरा प्रश्न असा आहे, समदर्शी पंडितांची खूण काय सांगितली आहे? ब्राह्मणी गवी असतीने शुनीचे व स्वपाकेचे पंडितास समदर्शी नहा। विद्याविनय संपन्ने ब्राह्मणी गवी असतीनी शुनीचे व स्वपाकेचे पंडितास समदर्शी नहा। सुंदर। तिसरा प्रश्न आहे तुमचा, भगवद्गीताभ्याम षष्ठाध्यायस्य नाम किम असते? भगवद्गीताभ्याम षष्ठ अध्यायस्य नाम किम असते?
हो म्या या जय भगवत गीता या षष्ठ अध्यायस्य नाम किम अस्ति? आत्मसंयम योगो नाम, आत्मसंयम योगो नाम षष्ठोध्याय। कलाश्री गटाकडे येते, पहिला प्रश्न आहे, राम ही विभूती कोणापैकी आहे? शस्त्र धारण करणारे, बरोबर आहे। दुसरा प्रश्न आहे तुमचा, नारींपैकी ज्या विभूतींचा उल्लेख केला आहे त्यातली तीन नावं तुम्हाला सांगायची आहेत, कोणती ही तीन? श्री, वाक म्हणजे वाणी, मेधा, स्मृती, धृती, क्षमा। संस्कृत प्रश्न आहे तुमचा, भारत देशस्य बोधवाक्यम किम अस्ति? भारत देशस्य बोधवाक्यम किम अस्ति? सत्यम शिवम सुंदरम, नाही पुढच्या गटाकडे ते विजय गटाकडे, ज्यांचं गीतेवर लेखन प्रसिद्ध आहे अशा तीन मराठी लेखकांची नावं सांगा, गीतेवर ज्यांनी लेखन केलंय प्रसिद्ध आहे असं। ज्ञानेश्वर, लोकमान्य टिळक, अनंत दामोदर आठवले। तुमचा दुसरा प्रश्न आहे, जीवात्मा कोणाच्या आधाराने विषयांचा उपभोग घेतो? पंचेंद्रियांच्या। पुढचा, मन, पंचेंद्रिय आणि मन, मन हे त्याचं योग्य उत्तर आहे। तिसरा संस्कृत प्रश्न, महाभारते कती पर्वाः सन्ति? अठरा आणि त्यातल्या तीन पर्वांची नावं सांगायची आहेत, शांती पर्व, भीष्म पर्व आणि अष्टादश, अष्टादश। ईशान गटाकडे येतो आहोत आपण, पहिला प्रश्न आहे, भीष्माची दोन नावं सांगायचे, भीष्म जे होते त्यांची दोन नावं, इतर दोन नावं। गांगेय, फार सुंदर। दुसरा प्रश्न आहे, ईश्वर सर्वांजवळ कुठे राहतो? हृदयामध्ये। त्याचा कसा उल्लेख आला आहे? ईश्वरं सर्व भूतानां हृद्देशे तिष्ठति, रामयं सर्व भूतानि यंत्रारूढानि मायया। सुंदर। ईश्वर सर्व भूतेषु, ईश्वर सर्व भूतेषु। आता संस्कृत प्रश्न, भवतः नगरस्य नाम किम अस्ति? भवतः नगरस्य नाम किम अस्ति? पुण्यनगरी असते। पुण्यनगरे अस्ति वा पुण्यनगरे वसामि? पुण्यनगरे वसामि। अहम
वयम पुण्यनगरे वसावः पुण्यनगरी। प्रेक्षकांसाठी एक प्रश्न विचारते, एक लकार किंवा काळ सांगायचं आहे, मी क्रियापद देते त्याचा तुम्ही काळ सांगायचा आहे किंवा त्याला लकार असंही म्हणतात। शब्द आहे अस्मी, अस्मी कोणतं क्रियापद आहे? अस्मी अस्मी मागे मागे बरोबर। आपण पुढच्या फेरीला सुरुवात करतोय, शब्दार्थांची फेरी आहे, याच्यात तुम्हाला तीन प्रश्न विचारले जातील। पहिल्या दोन्ही शब्दांसाठी दोन दोन गुण असतील आणि दुसऱ्या वेळी तुम्हाला एक शब्द प्रयोग विचारला वाक्प्रयोग विचारला जाईल आणि त्याच्यावरून तुम्हाला चार गुण तुम्हाला मिळणार आहेत। पहिला शब्द आहे प्रभाषेत, प्रभाषेत प्रभाषेत म्हणजे अर्जुनाने बोलतो कुठल्या प्रकारे, स्थितप्रज्ञा कुठल्या प्रकारे बोलतो हे विचारण्यासाठी अर्जुनाने विचारलं होतं, सितधी किम प्रभाषेत। सुंदर। दुसरा शब्द आहे शोचितुम, शोचितुम म्हणजे शोक करण्यास। आणि तिसरा प्रश्न आहे तुमचा समत्वम योग उच्चते, समत्वम योग उच्चते, समत्वम योग उच्चते, समत्वम म्हणजे इथे समबुद्धी, समत्व बुद्धी हीच यालाच योग म्हणतात असं भगवंतांनी अर्जुनाला याच्यामध्ये सांगितलं आहे। समत्व बुद्धी म्हणजे प्रत्येक जय विजय सुख दुःख सगळ्यामध्ये समान भाव असला पाहिजे, असा मनामध्ये जय पराजय सुख दुःख याच्याविषयी समान भाव मनामध्ये ठेवून जर तू तुझं कर्म करशील युद्ध करशील तर तोच योग आहे असं भगवंतांना अर्जुनाला सांगायचं होतं। म्हणून भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं समत्वम योग उच्चते म्हणजे सर्व ठिकाणी तू समत्व बुद्धीनेच तुझं कर्म कर, समत्व बुद्धीने तू योग कर। फार सुंदर। दुसऱ्या गटाकडे येते, तुमचा पहिला प्रश्न आहे श्रुणवन, श्रुणवनचा अर्थ सांगायचा आहे, ऐकणारा। व्याकरण नाही व्याकरण ऐकणारा, व्याकरण कर्मण भूतकाल वाचक धातूचा विशेषण। वर्तमान कालवाचक धातूचा विशेष वर्तमान बरोबर। दुसरा शब्द आहे प्रपलन, सॉरी माफ करा प्रलपन, प्रलपन बोलणारा, वाणीने बोलणारा प्रलपन। आणि तुमचा तिसरा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न आहे न निरग्निर्नचाक्रियः जो निरग्नी हे न च अक्रिय जो अग्नीचा त्याग करतो आणि जो क्रियेचा त्याग करतो तो संन्यासी नाही। तुम्हाला काही प्रश्न आहेत? स्पष्टीकरण करायचं कोणत्या अध्यायामध्ये?
श्लोक अनाश्रित कर्म फलम कार्यम कर्म कारण कर्म करोती यह स संन्यासीचे योगीच न निरग्नी न चक्रिय. भगवंत सांगतात की अनाश्रितम कर्मफलम, कर्माचा आश्रय न करता कर्मफलम अनाश्रितम कर्मफलम संगम जप्वा करोती यह. काय संगम? आसक्ती टाकून जो कर्म करतो तो संन्यासी आहे. जो अग्निचा त्याग करतो, जो कर्माचा त्याग करतो तो संन्यासी नाही, क्रियेचा त्याग करतो संन्यासी नाही. तो मी माझी आठवण विसरली जायच्या अंतकरण पारता तो संन्यासी जाणं निरंतर. फार सुंदर. कलाश्री गटाकडे येऊयात आपण. तुमचा पहिला शब्द आहे तृप्तिर्हि. अर्जुन भगवंताला म्हणतात की म्हणतो की तुझी अमृतमय वचन ऐकत असताना माझी तृप्ती होत नाहीये, त्या संदर्भात त्यांनी तृप्तिर्हि वापरली. तृप्ती शब्दाचा तुम्हाला अर्थ? संतोष, आनंद, समाधान. दुसरा शब्द आहे तुमचा गुडाकेश. अर्जुनला गुडाकेश हे संबोधन आहे. कुरळ्या केसांचा दोन अर्थ आहेत. ते एक कुरळ्या केसांचा या अर्थाने पण गुडाकेश वापरला जातो. म्हणजे आम्ही तरी असं शिकलोय कुरळ्या केसांचा म्हणून गुडाकेश आणि निद्रेवर विजय असणार, दोन्ही अर्थाने गुडाकेश वापरला जातो. नाही, असा गुडाकेश म्हणजे कुरळ्या केसांचा असाही अर्थ आहे आणि दुसरा हाही अर्थ आहे. नाही असं आम्ही शिकलोय म्हणजे बरोबर नसेल तर तुम्ही सांगा, कारण आम्ही ते आता लगेच नाही सांगू शकत, पण सांगू आम्ही आहे कारण त्याच्यात वाचलेलं आहे आम्ही कुरळ्या केसांचा म्हणून. तुमचा तिसरा प्रश्न आहे नाहीये हा तो पण एक आहे निद्रा, तोही सांगितला आम्ही. ओके, कारण आम्ही वाचलंय ते कुठल्या पुस्तकात म्हणून मी इतकं ठामपणे सांगितलं. ते हा दोन्ही अर्थ आहेत. नाही कारण काही पुस्तकांमध्ये आपण वाचलंय की नाही गुडाकेश आहे, आम्ही वाचलेले कुरळ्या केसांचा. नाही, आम्ही वाचलंय पुस्तकात म्हणूनच आम्ही ते दरवेळा पाठ करताना केलंय. छापलेलं चुकलं असेल नाही. तेच ठीक आहे, पण आम्ही वाचताना जे पुस्तक रेफर करतो त्याच्यात तो पण वाचलाय म्हणून आम्ही सांगितलं. ठीक आहे नाही आपण ते म्हणायचं नाही, आपण दोन्ही अर्थ सांगितलेत ना, निद्रेचं पण सांगितलंस ना. अच्छा, प्रश्न आहे ज्योतिषा. ज्योतिषाम रविरंशुमान. ज्योतिषाम रविरंशुमान म्हणजे किरण असलेला सूर्य, या अर्थाने रविरंशुमान दिले. ज्योतिषांमध्ये म्हणजे ज्योतींमध्ये तेजस्वींमध्ये तेजस्वी रविरंशुमान. अंशुमान म्हणजे किरणयुक्त, किरणान असलेला. हा
ते सर्व ज्योतींमध्ये किरणांनी युक्त असा सूर्य. धन्यवाद. आपण पुढच्या गटाकडे जाऊया, विजय गटाकडे. विजय गटासाठी पहिला शब्द आहे वेद्यो. वेद्यो जाणणे. दुसरा शब्द आहे प्रस्तुताः. विस्तार पावणे. प्रसृताः. सादर भावार्थ. आणि तिसरा प्रश्न आहे तत् तत् परिमार्गितव्यम. तत् परिमार्गितव्यम. तत् परिमार्गितव्यम. तुझ्या मार्गाप्रमाणे तुम्ही घालून दिलेल्या मार्गाप्रमाणे तदपदं तत् परिमार्गितव्यं यस्मिन् गताना निवर्तति भूया. तुम्ही सांगितलेल्या मार्गाप्रमाणे आचरण करून मी तुम्ही तुम्ही घालून दिलेल्या मार्गाप्रमाणे मी आचरण करेन अशा पद्धतीने. आपण पुढच्या गटाकडे जाऊयात. ईशान. ईशान गटासाठी पहिला शब्द आहे प्राहुः. प्राहुः. सांगितले गेले आहे. प्राहुः म्हणजे सांगितले गेले आहे. दुसरा शब्द आहे वेदितुम. तत्वमिच्छामि वेदितुम. सांगण्यासाठी. आणि तिसरं आहे यज्ञ दान तपह कर्म न त्याज्यम. यज्ञ दान तपह कर्म न त्याज्यम. यज्ञ दान तप आणि कर्म ही कर्म कधीही सोडू नको, त्याजू नको, सोडू नको, सोडू नयेत. प्रत्येक प्राणी मात्राला किंवा मनुष्याला विविध प्रकारची कर्म ही करावीच लागतात आणि ही कर्म करत असताना त्याला त्याचं फळ मिळत जातं. पण असं सांगितलेलं आहे भगवंतांनी की तू तुझी जरी नियत कर्म आहेत ती करत राहशील, त्याच्यामधली काही तू समजा सोडून दिलीस, तरी यज्ञ दान आणि तप ही जी कर्म आहेत ही कर्म खूप म्हणजे आता आम्हाला शब्द मी महत्त्वाची असे म्हणते महत्त्वाची आहेत आणि त्यामुळे ही कर्म कधीही आपल्या जीवनामध्ये सोडू नये. पुढच्या फेरीला सुरुवात करूया.
पुढच्या फेरीमध्ये एक शब्द तुम्हाला दिला जाईल, त्याचं वचन तुम्हाला फक्त सांगायचं आहे. शब्द आहे लाभा लाभव, लाभा लाभव. द्विवचन. पुढचा शब्द आहे प्रतिष्ठिता, प्रतिष्ठिता. एक वचन. आणि तिसरा आहे महानुभावान, महानुभावान. सद्गुरु जोग महाराज गटाकडे येते मी. तुमच्यासाठी पहिला शब्द आहे उभव. द्विवचन. दुसरा शब्द आहे पंडिताहा. बहुवचन. आणि तिसरा शब्द आहे प्राणापानव. द्विवचन. कलाश्री गटासाठी प्रश्न आहे, वचन सांगायचं आहे पृथक विध, माफ करा, पृथक विधाहा, पृथक विधाहा. बहुवचन. दुसरा शब्द आहे रमंती. बहुवचन. आणि तिसरा आहे विभूतयाहा. विभूतयाहा ना, बहुवचन. बहुवचन. विभूत, विभूतयहाय, तयह. विभूतयह. एक वचन, एक वचन. विभूतयह आहे का? पण अनेक अनेक विभूतीच आहेत ना. अनेक वचन. विभूतयह, यच्या पुढे विसर्ग ना. आत्मविभूत माझ्या विभूती. अनेक वचनच वाटतंय मला. नाही, एक वचन आहे विभूतया, माझ्या विभूतीबद्दल. नाही असं नाहीये, पण ते आठवणी. बहुवचन. कॉन्फिडन्स. मग पहिलंच ग्राह्य धरलं. कवय प्रमाणे प्रथमा एक वचन होतं विभूतय. बघा कवीच कवय हा, मग विभूती, विभूतीच विभूतय हा धरल्यावरती काय मग? नाही नाही, कवीचं ते म्हणतात ते, म्हणजे कवीचं कवया हा होता ना. हा, ते स्त्रीलिंग आहे विभूती. निवर्तन्ते, निवर्तन्ते.
लिंग सांगायचं ना, वचन सांगायचं आहे. बहुवचन स्पष्टीकरण सांगणं अपेक्षित नाही. गाम दुसरा शब्द आहे. गाम द्विवचन. गाम 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 एकवचन. गाम एकवचन. दुसरा शब्द आहे द्वा विमाऊ. द्विवचन. ईशान गटाकडे येते. पहिला शब्द आहे तुमचा हेतवह. हेतवह बहुवचन. बरोबर आहे. हेतवह बहुवचन. दुसरा शब्द आहे केशवार्जुनयोः. द्विवचन. बरोबर. आणि तिसरा शब्द आहे मन्यसे. एक वचन. जास्त प्रश्न काढलेले होते मला वाटतं. माझं एक फेरी प्रश्न दोन प्रश्न झाली आहे. दोन दोन विचार नाही मला वाटतं ह्याच्यानंतरच्या पण फेरी नको. आणि मग शेवट कधी फेरी फेरी नाही लागले जातात. पाच खूप प्रश्न आहे. महाभारतामध्ये अज्ञातवासाच्या काळात पांडव कोणत्या देशात राहत होते, कोणत्या प्रदेशात राहत होते? फेरीला सुरुवात करूयात आपण. मगाशी ज्याप्रमाणे तुम्ही वचन सांगितलं त्याप्रमाणे तीन शब्द तुम्हाला पुन्हा एकदा विचारले जातील आणि तुम्हाला यावेळी लिंग सांगायचं आहे. पहिल्या गटासाठी प्रश्न आहे निश्चला. स्त्रीलिंग. दुसरा आहे कर्मफलम. नपुंसकलिंग. आणि तिसरा प्रश्न तिसरा शब्द आहे आत्मवान. आत्मवान पुल्लिंगी. उत्तम. दुसऱ्या गटाकडे येते. पहिला शब्द आहे तुमचा कर्माणी. नपुसकलिंगी. दुसरा शब्द आहे देही. पुल्लिंगी पुल्लिंगी पुल्लिंगी. आणि तिसरा शब्द आहे शांतिम. स्त्रीलिंगी. उत्तम. कलाश्री गटाकडे येते मी. कलाश्री गटासाठी पहिला प्रश्न आहे पहिला शब्द आहे वाक. बोल ना. वाक स्त्रीलिंगी. दुसरा शब्द आहे चेतना. स्त्रीलिंगी. आणि तिसरा शब्द आहे विभूती. स्त्रीलिंगी. विजय गटाकडे येते. विजय गटासाठी पहिला शब्द आहे सनातन. सनातन. नपुसकलिंगी पुल्लिंगी. एक उत्तर ठरवा. काय
पुल्लिंगी पुल्लिंगी. दुसरा शब्द आहे प्रतिष्ठा. स्त्रीलिंगी. आणि तिसरा शब्द आहे अश्वत्थ. अश्वत्थ पुल्लिंगी. ईशान गटाकडे येते मी. ईशान गटासाठी पहिला शब्द आहे कर्ता. पुल्लिंगी. दुसरा शब्द आहे दैवम. नपुसकलिंग. आणि तिसरा शब्द आहे फलाकांक्षी. स्त्रीलिंगी. फलाकांक्षी नाही. परीक्षक फलाकांक्षी. इच्छा करणारा. हा या इच्छा करणारा. या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा प्रश्न आहे. पांडवांचे पुरोहित कोण होते? महाभारतामध्ये पांडवांचे पुरोहित कोण होते? पुन्हा एकदा. महाभारतामध्ये पांडवांचे पुरोहित कोण होते? अग्निहोत्री सरांनी सांगितलं. एकदा प्रश्न आहे अजून एक प्रेक्षकांसाठी. युद्ध नाही केलेस तर कौरव काय म्हणतील असं कृष्णाने सांगितलं होतं. युद्ध केलं नाही तर कौरव काय म्हणतील असं कृष्ण म्हणाला होता. सामर्थ्यं तथा दुःख तरन्नु किम. तू भ्याड आहेस या सगळ्याला. म्हणजे रणातनं तू पळशील तर तुला सगळे हे भ्याड म्हणतील आणि जे बोलू नये तुझ्यासाठी अशी सुद्धा वाणीनं तुझी निंदा केली जाईल तर तुला हे चांगलं वाटेल का असं विचारतो. फार सुंदर श्लोकासकट सांगितलं. फार सुंदर. प्राईज घ्यायला या तुमचं. क्रियापदाचा काळ सांगायचा आहे. काळ म्हणजे लकार सांगायचा आहे. पुरुषोत्तम गटासाठी पहिली तीन क्रियापद आहेत. व्रजेत. व्रजेत. वर्तमानकाळ. अन्यर्थ आणि विद्यार्थ. हम्म.
दुसरा शब्द आहे योत्स्यामी, योत्स्यामी. वर्तमान काळ योत्स्य ना मूळ धातू योत्स्य हा युद्ध ओ भविष्य का. आणि तिसरा शब्द आहे भविष्यामी. भविष्य काळ कसं आहे सांग ना तू. भविष्य काळ भविष्य भविष्यकाळ. दुसऱ्या गटाकडे येते. पहिला शब्द आहे रमते. रमते धातू आत्मनिपद पुरुष एक वचन इथे भंडार काळ विचार काळ का वर्तमान काळ दुसरा शब्द हो काश सांगायचा आहे. दुसरा शब्द आहे अधिगच्छती. अधिगच्छती वर्तमान काळ. आणि तिसरा आहे भविष्यामी. भविष्य काळ. रिपीट झालाय डबल झालंय झालंय बरोबर बदल विचार दुसरा सांगायचा विचार वक्ष्यामी भविष्य काळ. माझ्याकडे पुढच्या गटासाठी पहिला प्रश्न परीक्षक विचारत आहे. वर्तमान काळ. दुसरा प्रश्न आहे कथयिष्यामी. भविष्य काळ. भविष्य काळ. आणि तिसरा शब्द आहे अवगच्छ. तू तू अवगच्छ म्हणजे द्वितीय पुरुष काळ काळ अवगच्छ काय म्हणायचं द्वितीय पुरुष द्वितीय एकवचन वर्तमान काळच आहे काळच आहे जाड अवगच्छ तू जाड हो अर्थ माहिती या मैया काळ तू जाण भविष्य काळ नाही अज्ञार्थ रूप असं सांगायचंय का आम्हाला वाटलं काळ म्हणजे फक्त वर्तमान भूत आणि भविष्य एवढंच बोलायचं अज्ञार्थ त्वम अव द्वितीय पुरुष ऐकवचन म्हणूनच मी म्हटलं द्वितीय पुरुष ऐकवचन आहे अज्ञार्थ हो मग मला म्हटलं फक्त काळातच बोलायचंय चालेल विचारायचं कर्षती. कर्षती वर्तमान काळ. निवर्तंती भूतकाळ. भूतकाळ
भविष्य का उठलाय कुठला आणि तिसरा आहे वेद. वेद विद्यार्थ जाण मग भविष्य काळ असं म्हणत आहे त्याला आज्ञा अर्थ जवळ पोहोचलो. अज्ञार्थ लेबंत लिप्यते लिप्यते न स पापे भविष्य काळ वर्तमान वर्तमान का कर्मणी रूपे हा कर्मणी रूपे. दुसरा शब्द आहे लभेत. पाय मोडलाय लभेत 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 पूर्ण आहे म्हणजे ना पूर्ण पूर्ण लभेत अशा प्रकारचा एक शब्द आधी होऊन गेलाय थोड लभेत तिसरा शब्द आहे निबोध. निबोध निबोध अज्ञार्थ प्रेक्षकांसाठी प्रश्न आहे. वचन सांगायचं आहे छंदसाम छंदसाम आणि लकार सांगायचा आहे हनिष्ये 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 हो बर नाव सांगा तुमचं सांगायचं आहे. शब्द तुम्हाला विचारला जाईल कोणत्या पुरुषात क्रियापद आहे हे सांगायचं आहे. पहिला शब्द आहे हंती 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 तृतीय पुरुष बहुवचन तृतीय पुरुष बहुवचन हा हो बहुवचन सांगितलं एकवचन
फक्त पुरुष हा ठीक आहे ते वचन नव्हतं. दुसरा शब्द आहे शोचितुम अर्हसी. अर्हसी अर्हसी अर्हसी. आणि तिसरा शब्द आहे शृणू. शृणू प्रथम पुरुष प्रथम पुरुष द्वितीय पुरुष. सुंदर. दुसऱ्या गटाकडे येते कुर्वंती. तृतीय पुरुष बहुवचन. दुसरा शब्द आहे शंससी. द्वितीय पुरुष एक वचन. अजून एक राहिलंय ना. तिसरा शब्द तुम्हाला परीक्षक विचारतील. द्वितीय पुरुष एक वचन. कलाश्री गटासाठी प्रश्न आहे अहम. अहम पुन्हा तेच होत. प्रथम पुरुष वचन विचारलंच नाहीये. वचन नाहीये. दुसरा शब्द आहे कथय. कथय द्वितीय पुरुष. आणि तिसरा आहे ददामी. प्रथम पुरुष. प्रथम पुरुष. पहिला शब्द आहे पश्यंती. ज्या श्लोकात आला असेल त्या श्लोकाचा त्या वाक्याचा अर्थ हे करू. द्वितीय पुरुष. प्रथम पुरुष. तृतीय पुरुषातला आहे. तृतीय पुरुष पाहतात असं त्याचा अर्थ आहे. दुसरा शब्द आहे प्रपद्ये. प्रपद्ये प्रथम पुरुष. प्रथम पुरुष. नाही एवढ्या सगळ्यात आम्हीच नाही शिकलेलो. ईशान गटासाठी पहिला प्रश्न पहिला शब्द आहे क्रियते. सॉरी माफ करा माफ करा एक एक मिनिट. फक्त धारयामी हा तुमचा तिसरा शब्द आहे. तृतीय पुरुष. एक मिनिट. त्यांनी त्यासाठी दिलंच नाही. त्यांनी त्यांच्या प्रश्नासाठी उत्तर दिलं. हां हां एक मिनिट. प्रथम पुरुष. प्रथम पुरुष धारयामी शब्द होता त्यांना. अच्छा धारयामी अहम ओजस शब्द होता त्यांचा क्रियते. उत्तर दिलं तुम्ही आता. हो आम्ही दिलं. तृतीय पुरुष. पुढचा प्रश्न आहे विद्धी.
द्वितीय पुरुष. आणि तिसरा प्रश्न आहे, मोक्ष इच्छामी. मी प्रथम पुरुष, मोक्ष इच्छामी मा शुचः. नाही नाही, आता आता एक प्रश्न परीक्षकांना विचार आणि मग ही शेवटची फेरी कर. तसं सांगत सांग की हा परीक्षकांचा प्रेक्षकांचा प्रश्न आणि मग शेवटची फेरी. शेवटची फेरी आहे आपली, त्याआधी फक्त प्रेक्षकांना एक प्रश्न विचारूयात आपण. लिंग ओळखायचं आहे, शब्द आहे अपलायनम. अपलायनम लिंग ओळखायचं, लिंग ओळखायचं आहे. नपुसक लिंग. अजून एक प्रश्न विचारते प्रेक्षकांसाठी, भीमाने मारलेल्या कुठल्याही दोन राक्षसांची नावं सांगायची आहेत. भीमाने भीमाने वध केलेल्या कोणत्याही दोन राक्षसांची नावं सांगायची आहे. भीमाने वध केलेले कोणतेही दोन राक्षस. हिडिंब. बरोबर आहे, हिडिंब नाव आहे. जरासंधाचे नजर केला. जरासंधाचा वध केला. जरा मांडी फोडून. शेवटची फेरी आहे, संधी सोडवायचे आहे तुम्हाला. एक शब्द दिला जाईल, क्रोधात भवती. क्रोधात भवती. क्रोधात अधिक भवती. शाश्वतोयम. शाश्वतोयम. शाश्वताः अयम. उत्तर शाश्वतः तः अयम. शोचितुम अर्हसी. शोचितुम अर्हसी. शोचितुम अर्हसी. चाप्रियम. च अप्रियम. शांतिम आपनोती. शांतिम आपनोती. ब्रह्मण्याध्याय. ब्रह्मण्याध्याय. ब्रह्मणि आधाय. ब्रह्मणी आधाय. नाही आधाय. ब्रह्मणी आधाय. ब्रह्मण्याधाय कर्माणि. नाही नाही. ब्रह्मण्याधाय. धाय. धायचे. धायचे. अध्याय नाही. नीतिरस्मी. नीतिरस्मी. नीति प्लस अस्मी. आहुस्त्वाम ऋषयः. आहुस्त्वाम ऋषयः. आहुः. आहुः त्वाम ऋषयः. तीन शब्द होते. सुंदर. अहमादिर्हि. अहमादिर्हि. अहम. अहम आदिहि. आदिहि. अहम आदि ही. ही आदिर ही. अहम आदि ही. ही विजय गटासाठी पहिला शब्द आहे. मनश्चायम. मनश्चायम. मनः. मनः. मनश्चायम. मनः. अश्च.
प्रयत्न मनः अयम मनः च अयम मनः अधिक च अधिक अयम यस्मिन गता यस्मिन गता यस्मिन अगता यस्मी अगता फार सोपा आहे यस्मिन गता पूर्ण यस्मिन गता यस्मिन गता गता मार्क्स मिळायला पाहिजे प्रश्न बदलून द्यायचा योगेश्वर दुसऱ्या त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला बदलून मिळेल बिना मार्गाचा प्रश्न अश्वत्थम एन अश्वत्थम एनम पंचाम्यन्नम पंचाम्यन्नम पचाम्यन्नम पचामि अन्नम हा सॉरी सॉरी माफ करा माफ करा पचाम्यन्नम पचामि अन्नम अनुसंतिदानी हा शेवटचा अगदी बरोबर आहे आणि तो स्पष्ट ऐकू नये आला मुला हा अनुस मुलान नाही इकडे मुलानी मुलानी पहिला शब्द आहे धर्ममिती धर्ममिती धर्मम प्लस इति धर्मम प्लस इति कर्तव्यानीति 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 कर्तव्य प्लस अनीति कृतांते हे सामासिक सांगू म्हणजे ते आता आम्हाला आलं तर नाही तर मग दुसरा संधी द्या दुसरा संधी हे आधी आम्ही ट्राय करतो नाही तर मग कृत हा अंती नाही कृतांते ना कृत हा अंत एव इव नाही
शेवटची फेरी होती कार्यक्रमाची. पुढची सूत्र मी सुनीताताई सुनीताताईंना विनंती आहे की कार्यक्रमाची पुढची सूत्र त्यांनी घ्यावी. धन्यवाद सायली. फार छान झालेली आहे ही मंथन. अगदी खूपच सुंदर आज रंगलेलं आहे आणि मी अनेक धन्यवाद देते तुला सायली. आता परीक्षकांना आपण थोडासा वेळ देऊया. त्यांना आता खरंच काम आहे मोठं की काय कसं काय त्यांचं आता परीक्षण होईल ते. तर तोपर्यंत आपण ऐकूया अनुष्का लक्कड. ही आता 18वा अध्याय म्हणणार आहे तर तिचं आपण पठण ऐकूया. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टादशोऽध्यायः. अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य ऋषिकेश पृथक् केशिनिषूदन. श्रीभगवानुवाच काम्यानां कर्मणान्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः. त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः. यज्ञदान तपः कर्म न त्याज्यमिति चापरे. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरत सत्तम. त्यागो हि पुरुषो व्याघ्रो त्रिविधः सम्प्रकीर्तितः. यज्ञदान तपः कर्म न त्याज्यं कार्यमेव तत्. यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्. एतान्यपि तु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा फलानि च. कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमं. नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते. मोहातस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः. दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात् त्यजेत्. सकृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत्. कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियते अर्जुन. सङ्गं त्यक्त्वा फले चैव सत्यागः सात्विको मतः. न द्वेष्टकुशलं कर्म कुशलेनानुषज्यते. त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशयः. न हि देहभूता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः. यस्तु कर्मफलत्यागी सत्यागीत्यभिधीयते. अनिष्टमिष्टं मिश्रञ्च त्रिविधं कर्मणः फलं. भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित्. पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे. साङ्ख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम्. अधिष्ठानं तथा कर्ता करणञ्च पृथग्विधं. विविधाश्च पृथक् चेष्टा दैवै चैवात्र पञ्चमं. शरीरवाङ्मनो भूयत्कर्म प्रारभते नरः. न्याय्यं वा विपरीतं वा पञ्चैते तस्य हेतवः. तत्रैवं सति कर्तारमात्मानं केवलं तु यः. पश्यत्य कृतबुद्धित्वान्न स पश्यति दुर्मतिः. यस्य नाहङ्कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते. अत्वापि सैमान् लोकान्न हन्ति न निबध्यते. ज्ञानज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना. करणं कर्म कर्तेति त्रिविधः कर्मसङ्ग्रहः. ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः. प्रोच्यते गुणसङ्ख्यान यथावच्छृणुतान्यपि. सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते. अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकं. पृथक्त्वेन तु यज्ज्ञानं नानाभावान् पृथग्विधान्. वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसं. यत्तु कृत्स्नवदेकस्मिन् कार्ये सक्तमहैतुकम्. अथत्वार्थवदल्पं च तत्तामसमुदारुतं. नियतं सङ्गरहितमरागद्वेषतः कृतम्. अफलप्रेप्सुना कर्म यत्तत्ता सात्विकमुच्यते. यत्तु कामेप्सुना कर्म साहङ्कारेण वा पुनः. क्रियते बहुलायासं तद्राजसमुदारुतम्.
अनुबंधं क्षयं हिंसा मनोवेक्ष च पौरुषं मोहादारभ्यते कर्म यत्तत्ताम समुच्यते मुक्तसंगो न हंवादी धृत्युत्साह समन्वितः सिद्धसिद्ध्योर्निर्विकार कर्ता सात्विक उच्यते रागी कर्म फल प्रेप्सुर्लुब्धो हिंसात्मको शुचिः हर्षशोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः अयुक्तः प्राकृतस्तब्ध शठो नैष्कृतिको लसः विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते बुद्धिर्भेदं धृतश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु प्रोच्यमानं शेषेण पृथक्त्वेन धनञ्जय प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये बन्धं मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्विकी. थँक यू. खूप छान म्हटलं तिने, फारच सुंदर. तिने मागच्याही वेळेला आपल्या ह्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता आणि असाच अध्याय म्हटला होता. आता सगळ्यांना खूप उत्सुकता लागलेली आहे की परीक्षकांचं काय मत आहे आजच्या कार्यक्रमाबद्दल आणि एकंदर निकाल काय झालेला आहे. सगळ्याच आज मला असं दिसतं की सगळ्याच गटांची खूप छान तयारी आहे. तर आता आपल्याला परीक्षकच सांगतील की कसं काय त्यांना आजचं कार्यक्रम वाटला ते आणि आजचा निकालही जाहीर करतील ते. मी परीक्षकांना विनंती करते त्यांनी आता त्यांचा निकाल जाहीर करावा. निकाल सांगताना खरं म्हणजे परीक्षकांना वाईट वाटतं असं टी व्हीवर ऐकून मी मला नेहमीच असं वाटायचं की हे आपलं फॉर्मॅलिटी म्हणून सांगतात. पण आत्ता मला ते जाणवत आहे की काही जणांना सांगायचं की थोडक्यासाठी तुमचा पहिला नंबर गेला आहे हे फार वाईट आहे. पण शांत बसले त्यांनी मला सांगायला सांगितलंय त्यामुळे ते आता घेते मी तो दोष. आणि आम्हा दोघांच्या मतानुसार पहिला क्रमांक सद्गुरू जोग महाराज गटाचा आलेला आहे. आणि दुसरा क्रमांक ईशान. यांच्यामधली मार्काची तफावत फारशी नाही आहे पण ते आता पहिलं आणि दुसरं करायला लागतं त्यामुळे ते झाले. बाकीच्या गटांनीही चांगला प्रयत्न केला त्यांचंही आम्ही खूप अभिनंदन करतो पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकांच्या गटांबरोबर. तुम्ही पुढच्या वेळेला जेव्हा तेव्हा अशा उपक्रमात भाग घ्याल तेव्हा ह्या अनुभवाने तुम्ही आणखीन चांगलं करू शकाल अशी आम्हाला खात्री आहे. खरं म्हणजे उशीर होतोय त्यामुळे मी अगदी थोडक्यात काही गोष्टी सांगते. भगवद्गीतेविषयी जनजागृती करण्यासाठी आपण हा जो उपक्रम राबवत आहे त्याबद्दल मी आपले पहिल्यांदा आभार मानते आणि मग अभिनंदन करते. केवळ भगवद्गीताच नाही तर महाभारत विषयक सुद्धा प्रश्न यात अंतर्भूत केल्यामुळे त्याचं वैशिष्ट्य वेगळं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची मला जाणवलेली ह्या उपक्रमाची जमेची बाजू म्हणजे याच्यामध्ये फक्त पाठांतरावर भर दिलेला नाही आहे. नाहीतर संस्कृत म्हणजे फक्त पाठांतर त्याचा अर्थ आम्हाला कळतो की नाही ह्याचा विचार फारसं कोणी करत नाही आणि तो विचार यात केलेला असल्यामुळे मला खूप बरं वाटलं आणि त्यामुळे मी मनापासून यासाठी आपलं अभिनंदन करते. एक फक्त मला मगाशी जाणवलेली गोष्ट आपण पुढे विचारात घेतली तर बरं होईल जी मला जाणवलेली गोष्ट आहे की एखाद्या शब्दाचं इंटरप्रिटेशन करणं हा संस्कृतच्या अभ्यासामध्ये खूप महत्त्वाचा भाग असतो आणि वेगवेगळ्या ठिकाणचे विद्वान तर वेगवेगळ्या पद्धतीने करतात. त्यामुळे गुडाकेश या शब्दाविषयी मगाशी जी चर्चा झाली तर आपण असं काही करू शकतो का की स्पर्धेत सहभागी होताना हे एक विशिष्ट पुस्तक डोळ्यासमोर ठेवलं तर असे वाद उद्भवणार नाहीत. कारण सातवळेकरांची इंटरप्रिटेशन ही बरेचदा इतरांपेक्षा वेगळी आहे त्याचा मलाही अनुभव आहे स्वतःला. त्यामुळे असं काही बदल करता आला तर बघा. मदत
पण म्हणजे आत्ता त्यांनी दुसरा मुद्दा राघवेंद्र देशपांडेंनी सांगितला तो मात्र मलाही खूप महत्वाचा वाटला की आपल्या सर्व गटांमधले सर्व प्रतिस्पर्धी सहभागी होत नव्हते. काही ठराविक लोक उत्तरं देत होते, काही लोक देत नव्हते. तर पुढच्या वेळेला याचाही आपण विचार केला तर निश्चितपणे चांगलं होईल. तर एकूण पुन्हा एकदा या उपक्रमाबद्दल आपलं अभिनंदन करते, सर्व विजेत्यांचंही आणि सहभागी गटांचंही अभिनंदन करते आणि मला इथे बोलावल्याबद्दल आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. मी इथे प्रेक्षक बनवून बसले होते पण मला इतका आनंद आला की माझ्या वर्गात बसल्यासारखा, की लहानपण आठवलं की हातवर करते मी की मी अर्थ सांगते म्हणून. आणि पहिली गोष्ट हे की परीक्षकांचं अभिनंदन, त्यांनी इतकं तन्मयतेने सगळे प्रश्न विचारले, आणखीन त्यांच्या कुठे अडतंय हे पण त्यांनी त्यांच्याकडनं काढून घेतलं की कशाप्रकारे हे प्रश्न हवे होते म्हणून. म्हणून त्यांना आमच्या सर्वांच्या तर्फे अभिनंदन की इतके छान प्रेक्षक हे निर्णायक आम्हाला मिळाले. आणि दुसरी गोष्ट अशी की हलीनाताईंनी जो कार्यक्रम सुरू केला आहे हा खरंच खूप वर्षापूर्वी इथून सुरू व्हायला हवा होता. भांडारकर ही संस्कृतची संस्था आहे, आंतरराष्ट्रीय संस्था आहे, आणि हे सर्वसामान्यापर्यंत गीतेचा संदेश जाण्याकरता हा लीनाताईंनी जो कार्यक्रम सुरू केलाय त्यांना आम्ही सर्व सहयोग करू, अजून ह्याचा विस्तार करण्याचा पण आम्ही प्रयत्न करू असं मी आपल्या सर्वांच्या तर्फे त्यांना आश्वासन देते. आणि या कार्यक्रमात सर्वांनी यावं हे पण त्यांचं नेहमी म्हणणं असतं. दुसरी गोष्ट अशी की त्यांना लहान 10व्या वर्षापासून गीता कंठस्थ आहे असं मला कळलं, वयाच्या 10व्या वर्षापासून. तर ते जे संस्कार रुजू झालेले त्यांच्या मनामध्ये, शरीरात, बुद्धीमध्ये, तर त्या तोच एक हा प्रभाव आहे की त्या ह्या वयात सुद्धा इतके सक्रिय होऊन याकरता समर्पित आहेत. आणि अशी व्यक्ती लाभणं म्हणजे दुर्लभ आहे आणि आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला त्यांचा सहवास मिळाला. इथे लहान मुलांचे पण पाठांतर केले जातात, या म्हणून घेतले जातात, या मुलं इथे सादर करतात, मोठ्यांचे गट पण इथे येतात आणि ते आपल्या प्रकारे म्हणायचा या गटांमध्ये परीक्षा द्यायचा प्रयत्न करतात. तर हे एक प्रकारे क्युरिओसिटी म्हणजे उत्सुकता निर्माण करून त्या गीतेमध्ये अजून घुसायला, आतमध्ये डीप व्हायला आपल्याला म्हणजे प्रोत्साहन दिलं जातं, हे एक वेगळ्या प्रकारचा म्हणजे अनुभव इथे आला. आणि लहान मुलं जे इथे आपले सादर करतात, तर मला एक सुचवायचं होतं की त्यांना जर आपण प्रमाणपत्र दिले तर त्यांना भावी आयुष्यात ते कामाला येऊ शकतात किंवा त्यांना अजून प्रोत्साहन मिळेल की नाही अजून आपल्याला चांगलं करायला हवं, हा माझा एक सल्ला आहे. मग त्याच्यावर विचार करावा. आणि मला इथे बोलायला संधी दिली याकरता धन्यवाद. धन्यवाद मेरेकरताई. आता ॲक्च्युअल स्पर्धकांमधून ज्यांचं मनोगत व्यक्त करणार आहेत ते श्रीयुत अनगळ, त्यांना मी पाचारण करते की त्यांनी स्पर्धक सहभागींतर्फे आपलं मनोगत व्यक्त करावं. भारत विकास परिषदची माहिती थोडक्यात मला वाटतं आपण सुरुवातीला ऐकलेलीच आहे. मला वाटतं मी त्या विषयाशी जास्त बोलण्याच्यापेक्षा
आता मी अचानक मला जो योग आला, मी इथं मागे आलो आणि तयारीसाठी बसलो होतो आणि मला कस्तुरीने विचारलं की अरे तुम्हाला 15 अध्याय येतो का, तर मी ताबडतोब म्हणलो हो मी येतो. ते म्हणजे चला माझ्याबरोबर. म्हटलं कशाला? म्हणजे स्पर्धेत भाग घ्यायला. पण मला काही कल्पना नव्हती या स्पर्धेची काय वगैरे, पण बसा म्हणले. आणि नंबर 3rd-4th असल्यामुळे ऑटोमॅटिकली कळत गेलं की नेमकी परीक्षा काय चालली आणि आपल्याला काय उत्तरं द्यायची होती. पण फार सुरेख मला माझ्या लहानपणची आठवण झाली. माझ्याकडे घरी आमच्याकडे सगळ्यांना रोज 12 आणि 15 अध्याय कंपल्सरी म्हणायला लावायचे आमचे आईवडील, त्याच्याबरोबर रामरक्षा वगैरे. आणि असे वार ठरवून दिले होते की ज्या दिवशी, आणि आमच्या भावंडांपैकी प्रत्येकाने एकाने एक मोठ्याने म्हणायचं आणि बाकीच्यांनी ऐकत ऐकत त्याची चुकी काढायची, असं करून आमच्याकडनं लहानपणी पाठांतर करून घेतलं. बर माझा मध्ये मोठा खंड पडला, पण ते पाठांतर इतकं व्यवस्थित झालेलं आहे आणि त्याचा थोडंफार त्याची माहिती की एकदम आत्ता अचानक मला इथं आणून बसवल्यावर त्याचा उपयोग झाला. आणि सगळ्यात जास्त मला जास्त गोष्टीची जाणवली की मी माझ्या करिअरमध्ये, आता रिटायर्ड आहे, करिअरमध्ये मोस्टली बाहेरगावी परदेशी वगैरे सतत जावं लागायचं. तर त्यावेळेला माझ्याकडे का कोण असतो, मी कायम मला माझ्या लहानपणी सांगितलं गीता बरोबर ठेवायची. आणि तिथे एकलकोंडेपणा यायचा बऱ्याच वेळेला की आपण घरापासून लांब आहोत, बरेच दिवस आहोत, काही नाही, सहज त्यातला आपल्याला जो माहिती आहे तो अध्याय काढायचा, वाचायचा आणि दिवसाची सुरुवात करायची. असं करत करत मला कधीही त्याचा म्हणजे डिप्रेशन म्हणतात किंवा होम सिकनेस म्हणतात तसं कधी वाटलं नाही. आणि बाकीचे म्हणायचे बाप मला आता घरी जायचं कुठल्याही परिस्थितीत, मग ते काम करत असताना कुठलाही मोठा प्रोजेक्ट असो तिथं चक्क सांगायचे नाही नाही आता मला माझ्या घरच्यांची आठवण होते, तुम्ही मला पाहिजे कामानं काढून टाका, मी चालू घरी. पण केवळ ह्या आधाराने बाकीच्या धर्मातलं थोडंसं सांगतो मी की ख्रिश्चन लोक किंवा मुस्लिम लोकही तेही बायबल किंवा आपलं कुराण जे आहे त्यांचा रोजचे 5 नमाज वगैरे त्याच्या आधाराने ते असे सतर्क राहतात कायम. त्यातली चांगली बाजू फक्त आपण घ्यावी मला वाटतं, बाकी त्यांचे काय दोष आहेत ते काय आपल्याला माहितीच आहेत. पण ह्या आपल्या धर्मग्रंथ आपण का म्हणतो त्याचं खरोखर पदोपदी मला जाणीव स्वतःला जाणीव झाली. त्याचं फारसं विवेचन मला काही करता येणार नाही, पण त्यामुळे मला परत ह्या गोष्टी उजाळा मिळाल्यामुळे मला या सगळ्यांचं आणि पर्टिक्युलरली लीनाताईंचं मला अभिनंदन आणि आभार मानायचे. थँक्यू. आजपर्यंत नेहमी पुण्यामधल्याच संस्था आपल्यामध्ये सहभागी होत होत्या किंवा गट सहभागी होत होते, यावेळेला आळंदीहून आपल्याकडे हा गट जो सद्गुरु जोग महाराज गट सहभागी झालाय, त्यांनाही काही मनोगत व्यक्त करायचं आहे. सो 2 मिनिटं आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. रामकृष्ण हरी. तसं पाहिलं तर आपल्या सर्वांमध्ये आम्हालाच लांब जायचंय, त्याच्यामुळे गडबड आम्हाला येईल, परंतु आपल्या सर्वांची माफी मागून 2 मिनिटं घेतो. खरं तर या ठिकाणी स्पर्धा झाली, परीक्षक गुरुवारींनी आमचा नंबर दिला खरा, परंतु मनापासून वाटतं खरोखर या उरलेल्या 4 गटांचा नंबर आहे. कारण आम्ही विद्यार्थी आहोत, विद्यार्थी दशेमध्ये म्हणतात बुद्धी कुळी असते, ताजी असते, आम्हाला उत्तर येणं हे साहजिक आहे. परंतु या इतर गटामध्ये आमच्या आईच्या वयातल्या, आजीच्या वयातल्या महिला आहेत आणि या सर्वांनी अगदी म्हणजे काही काही प्रश्न जे आम्हालाही उत्तर त्यांना जे विचारले ते आम्हालाही उत्तर येत नव्हते अशा पद्धतीचे उत्तर त्यांनी दिले. आणि खरोखर एका दृष्टीने पाहिलं तर आपण जे म्हणतो की धर्माचा ऱ्हास होत चालला वगैरे, भगवद्गीतेसारख्या धर्मग्रंथांकडे लोकांचं दुर्लक्ष होत चाललं, परंतु आज या निमित्ताने एक आनंद वाटतोय की पुण्यासारख्या शहरामध्ये आणि तेही सुशिक्षित लोकांमध्ये आज आपल्यापैकी बऱ्याच जणांची भगवद्गीता ग्रंथ पाठ आहे, ही एक अभिमानाची गोष्ट वाटते. या निमित्ताने एक सांगून जातो की मुळात भगवद्गीता हे जे आहे आपण तर आपल्या जीवनामध्ये आचरणात आणलीच, परंतु आपल्या घरामधली जी इतर मंडळी आहेत विशेषतः तरुण आहेत त्यांच्याही जीवनामध्ये ती कशी आचरणात येईल याचा प्रयत्न आपण निश्चित करावा, एवढी ही आपल्या चरणी विनंती आहे. भगवद्गीता हे तसं पाहिलं तर पारमार्थिक धन आहे, व्यावहारिक धन आणि पारमार्थिक धनातला 1 मिनिट फरक सांगून जातो. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जान हे व्यावहारिक धनाचं आहे आणि जोडिले हे नसरे धन अविनाश आनंद धन हे पारमार्थिक धन आहे. भगवान कृष्णाचे 2 भक्त होते, एक अर्जुन आणि सुदामा. मला वाटतं सुदामाला भगवान कृष्णाने गाव सोमियाचा दिला हे झालं व्यावहारिक धन,
आणि अर्जुनाला भगवंताने गीता सांगितली, हे झालं पारमार्थिक धन. मला वाटतं आज मी तुला आपल्याला सोन्याचा गाव कुठं दिसत नाही, परंतु अर्जुनाला सांगितलेली गीता मात्र अजरामर आहे, यात कुठलाच संशय नाही. म्हणून पारमार्थिक धन हे सर्वांनी आपण जोपासून ठेवण्याचं आपलं आद्य कर्तव्य आहे. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद बुवा, फार छान बोलला तुम्ही. हे जे पारमार्थिक धन आणि जे आपलं व्यावहारिक धन आहे याच्यातला फरक फार सुंदर रीतीने जाणून दिला, तर मला खूप खूप धन्यवाद. आता आपल्या ज्या प्रमुख पाहुण्या आहेत, माननीय प्रमुख पाहुण्या श्रीमती देशभ्रतार, त्या ॲडिशनल डायरेक्टर जनरल आहेत यशदा या संस्थेच्या, IAS ऑफिसर आहेत, त्या आता आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत या कार्यक्रमासंबंधी आणि आपल्याला काही मार्गदर्शनही करणार आहेत. सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व गीतेचे अभ्यासक, सर्वप्रथम मी सांगते की मार्गदर्शन करणे एवढा माझा अभ्यास नाही आहे. मी फक्त लीना मेहंदळ मॅडम यांच्या प्रेमापोटी आणि एक कुतूहलापोटी की इतके वर्ष होऊन पण आपण सगळेजण काही म्हणजे भरपूर वर्ष झाले माणूस पृथ्वीवर येऊन, पण अजून पण खूप प्रश्नांची उत्तरं माणूस गीतेमध्ये आहे असं म्हणतात. गीता, कुराण आणि बायबल हे काही ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये अजून पण माणसाच्या प्रश्नांची उत्तरं जे आपल्याला सापडत नाही ती म्हणतात. तर त्याच्या कुतूहलापोटी आणि मी एक काय म्हणतात ते प्रेक्षक म्हणून आलेली आहे. मला व्यासपीठावरती तुम्ही सन्मानाने बसवलं, धन्यवाद. आणि मला माझा गीतेचा जो गीतेची ओळख जी आहे ती आपली मराठीमधून आहे, ज्ञानेश्वरी ज्ञानदेवांची भावार्थ दीपिका याच्यामधून जी ओळख झालेली आहे आणि शहाणे करून सोडावे सगळ्याजणा म्हणून जी काही रचना झालेली आहे लोकांना, म्हणजे धर्मापेक्षा थोडं वेगळं माझा व्ह्यू, म्हणजे धार्मिक दृष्टीने आपण सगळ्यांनी त्याचं अनालिसिस केलं असेल, पण माणसाला प्रत्येक पायरीवरती काहीतरी प्रश्न नेहमी सतावत असतो आणि त्या प्रश्नातून बाहेर कसं यायचं ह्याचं मार्गदर्शन एक म्हणजे प्रॅक्टिकल पद्धतीने मार्गदर्शन काही जे ग्रंथ करतात त्याच्यामध्ये मला वाटतं आपण गीतेचा अंतर्भाव करतो. आणि भाषिक अंगणी पण जर बघितलं तर निखळ भाषिक क्रीडेचा आनंद देणारी जी साहित्य कृती आहे ती आपण ज्ञानेश्वरी का म्हणे का ना, गीता रहस्य का म्हणे का ना, किंवा गीता का म्हणे का ना, त्यात एक भाषिक आनंद जो संस्कृतचा जो आनंद आहे तो आपण घेऊ शकतो, किंवा मराठीचा 13व्या शतकातली जी मराठी आहे त्याची जर गोडी आपल्याला अनुभवायची असेल तर आपल्याला ज्ञानेश्वरी ही वाचायलाच पाहिजे. तर एवढा मला खूप मी त्याचा अभ्यास केला नाही, मला फक्त एवढंच माहिती आहे. मी भाषिक अंगणे ज्या आपल्याकडे खूप उत्कृष्ट रचना झाल्या आहेत की भारताचं संचित आहे, सांस्कृतिक संचित आपण जे म्हणतो की एक म्हणजे माणसाचं सामूहिक सांस्कृतिक संचित एक असतं, ते आपला विचार कसा करतो, आपण कसे राहतो, दुसऱ्यांबद्दल कसा विचार करतो, आपलं सांस्कृतिक सामूहिक संचित जे आहे त्याच्यामधली एक अमूल्य ठेव आहे. आणि मग याच्यामधून आपली फिलॉसॉफी काय आहे याच्याबद्दल, जसं आपण मराठीमध्ये आपण एक गोष्ट आहे की एक माणूस नाग मारतो जंगलामध्ये जातो आणि मग त्याच्या बायकोला सारखी भीती वाटत राहते की हे नाग मरला ती नागिन बदला घेणार आहे. तर ही गोष्ट झाली, पण याच्या मागे जो आपल्या संस्कृतीचा विचार आहे की कोणत्याही प्राणीमात्राची हत्या आपल्याकडून होता कामा नये, कुणाचं पण वाईट होता कामा नये, आणि जे झालं तर त्याचा एक कलेक्टिव्ह प्रभाव आपला, म्हणजे ही गोष्ट जी आहे ही आपला जसं सांस्कृतिक संचित आहे तसं गीतेमधून आपल्याला अशा असंख्य शिकवणुकी मिळतात. आणि संस्कृत भाषा जी आहे तिची पण जी गोडी आता ते सांगत होते, मी संस्कृतचा पण इतका अभ्यास माझा नाही, माझी एक लँग्वेज होती, पण जे मराठी व्याकरणाचा जो पण अभ्यास केला आपण जो पाणिनी व्याकरणाकडून येता येता थोडा आपण इंग्लिश व्याकरणाकडून इन्फ्लुएन्स होऊन मग आपला जो पारंपरिक इतिहास व्याकरण लिहिलं गेलं आहे, पण पाणिनी व्याकरणाचा जो सौंदर्य आहे ते पण आपल्याला मला वाटतं म्हणजे मला थोडंफार जे गुरुजी म्हटले त्याच्यामधून जे काही समजलं की श्रोता होणं खूपच भाग्याची गणी शहाणपणाची गोष्ट आहे वक्ता होण्यापेक्षा. तर एवढा माझं नॉलेज आहे, पण एक गोष्ट मला
म्हणजे हा खूपच सुप्त उपक्रम आहे. मेहंदळे मॅडम आहेत आणि एक पूर्ण टीम आहे त्यांनी मायेनी म्हणजे बांधलेली. आणि एक मी प्रयोग बघितला, म्हणजे पुस्तकं वाचताना मी एक पुस्तक वाचलं आहे, एक सिरीज आहे विश्वभरामध्ये, जसं येशू ख्रिस्ताचा करुणेचा फिलॉसॉफी आहे म्हणतात, तत्वज्ञान करुणेचं आहे. कुणी पण माणूस असेल, किती पण पतित असेल तरी त्याला एका करुणेच्या दृष्टीने बघावं. पण हे तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवायचं कसं? म्हणजे आता पण गीतेच्या माध्यमाने या उपक्रमातून एक तर भाषा पोहोचवत आहे संस्कृत, त्याच्याबद्दल ती जागरूकता, आणि गीतेचं तत्वज्ञान, अशा दोन गोष्टी पसरवतो आहे. तर गीतेचं तत्वज्ञान, आता ती सिरीज जी आहे त्याचं नाव आहे व्हॉट विल जीजस से किंवा व्हॉट विल जीजस डू. म्हणजे एखादा आता असा प्रश्न आला की असं असं गोष्ट झाली आहे आपल्या लाईफमध्ये, मग जीजसनी काय केलं असतं, मग त्याच्यामधून आताच्या प्रश्नांमधून ते तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगायला मदत होते आणि लोकांना समजायला मदत होते. किंवा अजून एक सिरीजमध्ये एक त्यांनी केलं व्हॉट विल बुद्धा डू, म्हणजे असं असा प्रश्न आहे, तुमचा मित्र तुम्हाला काहीतरी धोका दिला, मग तुम्ही काय करणार, मग बुद्धांनी काय म्हटलं असतं, मग त्याच्यामधून बुद्धाचं जे रॅशनलिझमचं तत्वज्ञान आहे ते आपल्याला कळतं. तसंच मला वाटतं आपण आता असं पण गीतेवरती पण आधारित जर केलं तर सोप्या भाषेमध्ये ते तत्वज्ञान जे आहे ते आपल्याला कळू शकेल. आणि फिलॉसॉफी म्हणजे ही जी गोष्ट आहे की नागिन बदला घेते, तर नागिन बदला घेते हे आपल्याला माहिती आहे, पण त्या गोष्टीमागचा विचार जो आहे तो आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि जर विचार आपण पोहोचू शकलो तरच आपली संस्कृतीचं जे संचित आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल. मला तुम्ही इथे बोलवून माझा खूप सन्मान केला आहे, माझं याच्याबद्दल काहीच ज्ञान नाही आहे तुमच्यासमोर सांगण्यासारखं, पण एक साधा माणूस काय विचार करतो. मी ते सांगितलं, आता माझं मी काय आहे वगैरे ते वेगळी गोष्ट आहे, पण एखादा लेमन, एक सर्वसामान्य माणूस ज्याला थोडंफारच माहिती आहे गीतेबद्दल, तर ते तुम्ही मानून घ्या. त्याच्यामध्ये काही फॅक्च्युअल एरर असतील तर ते आपणच करेक्ट करून घ्या. थँक्यू. धन्यवाद. बेसिकली यशदा जी आहे ती महाराष्ट्र शासनाची एक अपेक्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या ज्या पण प्रशासनाच्या सोयीसाठीच्या जे पण प्रशिक्षण असतात ते सगळे आपले यशदामध्ये होतात, आणि केंद्र शासनाचे पण प्रशिक्षण होतात. म्हणजे जास्तीत जास्त चांगली सेवा देता यावी शासनाला, म्हणून काही गोष्टी शासकीय अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना येणं आवश्यक आहे. जसं कम्प्युटरचं ज्ञान आहे, माहितीचा अधिकार आहे, सेक्शुअल हॅरेसमेंटचा कायद्याचा अधिकार आहे, किंवा टीचर्स लोकांचं ट्रेनिंग आहे, इंजिनियर्सचं ट्रेनिंग आहे. तर जास्तीत जास्त चांगलं ट्रेनिंग देऊन सर्व्हिस डिलिव्हरीची क्वालिटी इम्प्रूव्ह करायची गव्हर्नमेंटची, ॲडमिनिस्ट्रेशनची. जास्तीत चांगल्या क्वालिटीचं ॲडमिनिस्ट्रेशन लोकांना मिळण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत, प्रशिक्षण आहेत, ते जे प्रशिक्षण आहे ते यशदामधून दिले जातात. UPSC MPSC त्याच्यासाठी ते नाही आहे, पण UPSCच्या तयारीसाठी महाराष्ट्रामध्ये एक परीक्षा होते, त्या परीक्षेमधून आपल्या काही मुलं सिलेक्ट करतो परीक्षेद्वारे, आणि ते मुलं मग आपण एक रिसोर्स सेंटर आहे आंबेडकर रिसोर्स सेंटर, तर त्या रिसोर्स सेंटरमध्ये ते असतात वर्षभर, आणि त्याच्यामधून मग काही मुलं UPSC पण पास होतात. जसं यावर्षी आमच्या रिसोर्स सेंटरमधून 12 जण आता इंटरव्ह्यू देणार आहेत, तर पण हा एक वेगळाच गोष्ट आहे. असे 23 सेंटर आहेत, म्हणजे अर्बन, रुरल, महिलांसाठीचे, पुन्हा महसूल विषयक, ग्रामीण विकास, असे मिळून खूप क्षेत्र आहेत. जवळपास 23 वेगवेगळे क्षेत्राला डेडिकेटेड एक सेंटर आहे, आणि अशा भरपूर सेंटर्स मिळून यशदामधले आहे, आणि त्याच्यामध्ये केंद्र आणि राज्य शासनाचे दोन्हीही आपण प्रशिक्षण करवतो. तुमचे पण काही सजेशन असेल तर ॲडमिनिस्ट्रेशनची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी सगळ्यांचेच काहीतरी असतात सजेशन, तर मला कधी पण सांगा. थँक्यू. आता आपण बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे वळूया, आणि सर्व सहभागींना आम्ही एक भेट देत असतो. तर मी आधी विजय गटाला बोलवते, कोणीही एकाने येऊन सगळ्यांचं बक्षीस स्वीकारावं, आणि मी डॉक्टर मुग्धा गाडगिळ यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं बक्षीस त्यांना द्यावं. तिकडे नेऊन घे, दोन तीन घे.
सेकंड नाही आहे. हे गटसहभागींचं बक्षीस तुम्हाला देण्यात येत आहे. सर्व गटसहभागींना देण्यात येणार आहे. त्यानंतर कलाश्री गटाला मी बोलावते. त्यानंतर पुरुषोत्तम गटाला मी बोलावते. आता धन्यवाद मुक्ताताई. आता मी राघवेंद्रजींना विनंती करते की त्यांनी दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस ईशान गटाला द्यावं आणि गटसहभागींचं पण बक्षीस द्यावं. द्वितीय क्रमांक विजय गट, ईशान गट, सॉरी ईशान गट. आणि सर्वप्रथम क्रमांक सद्गुरु जोग महाराज गट, त्यांनी पुढे यावं आणि आपलं प्राईज स्वीकारावं. फार छान तुमच्या गटाची तयारी होती. अनेक अभिनंदन. आता मी अनुष्का लक्कडीला बोलवते. तिने पण छानसा अध्याय म्हटल्याबद्दल मी कामत साहेबांना विनंती करते की त्यांनी तिचं बक्षीस द्यावं. असाच तुझं पठण चालू राहू दे. अनेक शुभेच्छा तुला. त्याच बाजूस अनेक शुभेच्छा. आता मी माननीय अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नाही ठीक आहे, तो माहीत नाही. पुढे ते पण चालू आहे. नाही हा पुढे घेऊ शकतो. आपण पुढे घेऊ शकतो. सोयीच होईल. हा या ना, या ना. हे काय त्याच्यावर जास्त वेळ घेणार नाही. ज्यांच्यामुळे मी इथं येऊ शकलो त्या विदुषी लीना मेहेंदळे, या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या किंवा अध्यक्ष म्हणेन मी, यशदाच्या देशभ्रतार बरोबर मान्यवर परीक्षक, चिकित्सक, श्रोते आणि सर्व सहभागी स्पर्धक. प्रथम मी तुम्हाला सर्वांना बक्षीस देणार आहे हे सांगतो. ज्याने ज्याने भाग घेतला त्या प्रत्येक व्यक्तीला या वर्षाची दैनंदिनी, जी दिवाळीच्या पहिल्या दिवशी मराठी दैनंदिनी या प्रदेशात 18 वर्ष दरवर्षी होते प्रकाशित, ती ही दैनंदिनी. मी एवढं तुम्हाला सांगतो, तुम्हालाही देणार. हे मी का सांगतो तुम्हाला सांगतो. हा कार्यक्रम अगदी वेगळा आहे, त्यासंबंधी एक 5 मिनिटं मी बोलणार आहे. मला फार आनंद वाटला की इथं जोग महाराजांच्या संस्थेतली 4 माणसं येऊन त्यांनी पहिला क्रमांक मिळवला. आनंद अशासाठी वाटतो मला की मला असे वारकरी अभ्यासक पुष्कळ माहीत आहेत. ज्ञानेश्वरी आमच्याकडे आहे, मग गीता कशाला, असं बोलणारी माणसं आहेत आणि ती विद्वान म्हणून मिरवतात. मला संस्कृत चांगलं येत नाही, मी गीतेचा अभ्यासक नाही, ज्ञानेश्वरीचाही थोडासाच आहे, पण मी सम्यक अभ्यास करणारा मनुष्य आहे. मी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणारा माणूस आहे, भारतीय इतिहासाचा अभ्यास करणारा मनुष्य आहे.
हे सगळं होतं याचं मूळ कारण गीता आहे. हा नुसता श्रेष्ठ ग्रंथ नाही, मगाशी सुरुवात करताना लीलाताईंनी सांगितलं, हा श्रेष्ठ ग्रंथ आहे याच्याविषयी शंकाच नाही. पण महाभारत आपण फार मूर्खपणाने वापरतो आहे की इथे महाभारत चाललंय, अरे काय असा चेष्टा करण्यासारखा तो शब्द नाही आहे. जगात कोणत्याही देशाला महाभारत नाही आणि रामायण नाही आणि गीताही नाही, म्हणून तो ग्रंथ महत्वाचा आहे. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य लिहिलं, त्या तुलनेचा ग्रंथ कोणालाही लिहिता आलेला नाही मराठी साहित्य विश्वात. गांधीजींनी सुद्धा अनासक्ती योग लिहिला, ते पुस्तक फारसं प्रसिद्ध नाही, मर्यादित आहे. टिळक आणि गांधी ही अलीकडची दोन मोठी नावं, मी आणखी काही सांगू शकेन, विनोबांचं सांगू शकेन. हा एक वेगळा विषय आहे बोलण्याचा की कोणी कोणी गीता समोर ठेवून काय केलं. हे सगळं सांगण्याची जबाबदारी या मंडळींची विशेषत्वाने आहे, कारण हे कीर्तन विद्या शिकतायत आणि कीर्तनकारांनी पहिले धडे गीतेचे गिरवले पाहिजेत. ख्रिश्चन धर्माचा जो कोणी प्रचारक असतो त्याच्यासाठी अनेक महाविद्यालयात, पुण्यात सुद्धा डी नोबिली कॉलेज आहे, तिथे पहिल्या वर्षात त्यांना गीता शिकवली जाते. कशासाठी? ते हे वाचा आणि ह्यापेक्षा वेगळं आपलं काय ते सांगा, किंबहुना यात काय नाही आहे ते आपण कसं सांग, हे यासाठी ते केलं जातं. मला त्याच्याविषयी काही म्हणायचं नाही, ते त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या धर्माचा प्रचार करताना सुद्धा गीताच हातात घेतात आणि गीतेवरून त्यांना असं म्हणता येतं की आम्ही या धर्माचा किंवा इथल्या ह्या लोकांची जी संस्कृती आहे त्याचा मूलभूत अभ्यास केलेला आहे, तेव्हा तुम्ही आम्हाला सांगू नका. अलीकडे दिब्रेटोंची भाषणं तुम्ही ऐका, माझे मित्र आहेत चांगले, फ्रान्सिस दिब्रेटो, ते जेव्हा गीतेसंबंधी बोलतात तेव्हा गीतेचा आमच्या लोकांनी किती अभ्यास केला आहे हे सांगतात. अलीकडेच भारतीय इतिहास संशोधक मंडळामध्ये एक 3 आठवड्यापूर्वी काही कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते हे बोलले की ह्या तुमच्या मूलग्रंथांचा आम्ही अभ्यास केलेला आहे कारण आम्ही भारतीय आहोत असं ते म्हणतात. मी तपशिलात जात नाही. पाठांतर आणि गीता असा एक काय म्हणू असं एक समीकरण झालेलं आहे. मला अशी पुष्कळ माणसं माहिती आहेत, शिक्षकांमधली जास्त माहिती आहेत, आम्हाला गीता पाठ आहे, गीता पाठ आहे एवढ्याने भागत नाही. आत्ताच्या ह्या सगळ्या प्रश्नोत्तरांवरून माझ्या लक्षात आलं, मला गीता पाठ आहे मी म्हणणार नाही, मला गीता माहीत आहे, मला गीतेचा सारांश कळतो, पण मला गीतेतलं व्याकरण तुमच्यासारखं प्रश्नोत्तराच्या रूपात जर कोणी विचारलं तर काहीही सांगता येणार नाही, कारण तसा अभ्यास मी केलेला नाही. तसाही तुम्ही अभ्यास करताय त्यामुळे तुम्हाला अधिक आत्मविश्वासानं बऱ्याच गोष्टी सांगता येतील. तुकारामांचं मला एक वचन आठवतं, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी व्हावा भार व्यर्थ. हे सांगताना स्पष्टीकरण देणारे कीर्तनकार हे सांगतात की तुम्हाला वेद पाठ आहेत, उपनिषद पाठ आहेत, गीता पाठ आहे, येरा गबाळ्यांच्या त्यांची गणना केलेली आहे, यांना फक्त पाठांतर आहे, यांच्या डोक्यात फक्त ओझं वाहण्याची ताकद आहे. आम्हासीच ठावा असं म्हटले, आम्हाला यातला अर्थ कळतो. हे तुकाराम म्हणाले का म्हणाले, त्याचं एक कारण असं आहे की नुसत्या पाठांतराने भागत नाही असं तुकारामानेही समजलेलं आहे. आपण त्याचा असा एक सकारात्मक अर्थ काढला पाहिजे किंवा ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी असं जेव्हा नामदेव सांगतात, का सांगतात? तो ग्रंथश्रेष्ठ आहे ठीक आहे, एक तरी ओवी तुम्ही अनुभवली आहे का नाही आणि त्या आधारे तुम्ही काही मांडू शकता का नाही असं त्यांना सुचवायचं असावं. आता मी थोडंसं माझ्या विषयाच्या अंगाने ह्याकडे वळतो. रहीम, अब्दुल रहीम खान खाना असं नाव आहे, हा पोलीस कमिशनर होता अकबराच्या राज्यात.
या माणसाला गीता माहिती होती. या संबंधीचे पुरावे मी देऊ शकेन तुम्हाला. आता हे सांगण्याची आवश्यकता याच्या काळात की रहीमनी सुद्धा गीतेचा अभ्यास केलेला आहे. आता मी एक त्याचा एक दोहा सांगतो. तो नीतीचा दोहा आहे, त्याचा विषय अगदी वेगळा आहे, पण आजच्या विषयात जे शीर्षक आहे मंथन त्याच्याशी याचा संबंध आहे. मथत मथत माखन रहे दही मही बिलगाय, रहीमन सोई मीत हे भीर परे ठहराय, असा तो दोहा आहे. याचा अर्थ असा, मंथन केल्यानंतर तुमच्या हातात नवनीत येतं, लोण्याचा गोळा येतो आणि दही ताक वेगळं होतं. आता हे मित्राच्या संदर्भात, तो मित्र आहे, ग्रंथ जर तुमचा मित्र असेल व्हायचा असेल तर तो तुमचा, त्याचं तुम्ही मंथन केलं पाहिजे, असा मी याचा उलटा अर्थ आजच्या संदर्भात सांगेन. किंवा याच्याही पुढे जाऊन कबीराचे दोन दोहे सांगतो. कबीर हा अशिक्षित मनुष्य होता अशी इतिहासाची नोंद आहे. त्याचं काही विधिवत शिक्षण झालेलं नव्हतं, पण पढपढ पत्थर भया, लिख लिख भया ईट, कबीरा सच्चे प्रेम की लगीन एक हौ छीट. अजिबात तुमच्यावर शिंतोडा सुद्धा उडला नाही प्रेमाचा किंवा मूळ सत्वाचा. याचं कारण वाचण्यात आणि पाठांतर करण्यामध्ये सगळं आयुष्य गेलं, दगड झालो आपण, नाहीतर लिहित राहिलो आमच्यासारखे आणि आम्ही विटा झालो. दगडविटांचाही उपयोग असतो, पण दगडविटा दगडविटाच राहतात. मुद्दा असा आहे की तुम्हाला त्यातलं मूळ सत्व कळलं पाहिजे आणि ते कळण्यासाठी भाषेचं ज्ञान बारकाव्यानं असलं पाहिजे. असाच एक कबीराचा आणखी एक दोहा आहे. पोथी पडी पडी जगमुआ पंडित भया नकोय, ढाई आचर पीवका पढायसो पंडित होय. मला आत्ता असं जाणवलं, ही मंडळी ज्या पद्धतीनं बोलत होती मला खात्री आहे ना यांच्या नितेपाठात ज्ञानेश्वरी असणार, हे ज्ञानेश्वर. पण मी जाता जाता तुमच्यावर एक तुमचा मित्र म्हणून, आज तुम्ही तुमच्याबरोबर शिकणाऱ्या 400 विद्यार्थ्यांना हे सांगा, आळंदीत राहून, कारण आळंदीत तुमची पाठशाळा ज्यांनी सुरू केली त्यांच्यावर संप्रदायामुळे काय काय बंधनं आली ते मला ठाऊक आहे, त्याचा उल्लेख करण्याची ही जागा नव्हे. जोग बुवाना किंवा सोनोपंतानं किंवा अलीकडच्या काळामध्ये देगलूरकरानं किंवा पुण्यातलं उदाहरण द्यायचं झालं तर जे पुण्याचे सिटी इंजिनियर होते ते ज्याने ज्ञानेश्वरी तुकारामजी गाचा सके नेवरुगावकर, ह्या मंडळीला काय सोसावं लागलं आहे मला ठाऊक आहे. मला म्हणायचं आहे असं की तुम्ही आज त्यांना सांगा, मगाशी मी तुमच्याशी मुद्दाम बोललो तुम्हाला बोलावून घेऊन, तुमची शाळा चांगली चालावी आणि तुम्ही चांगली कीर्तनं करावीत म्हणून वेद प्रतिष्ठानतर्फे पंडित किशोर व्यास तुमची व्यवस्था करतात, त्याच्याशी माझा थोडासा संबंध आहे म्हणून सांगतो. मला फार आनंद आहे, कारण त्याच्यावर अशा आक्षेप काही लोकांनी घेतला आणि वाटेल ते बोलतात की आळंदीमध्ये गीता शिकवायचं काय कारण आहे, वेद शिकवायचं काय कारण. अरे हा प्रश्न पडणं हीच आपल्या शिक्षणाची शोकांतिका आहे. म्हणून व्यासजींनी तुमची जी सगळी सोय केलेली आहे का, ठीक आहे तुम्ही वारकरी कीर्तनकार व्हा, पण वेद उपनिषद महाभारत रामायण आणि गीता यांच्यापासून लांब जाऊ नका. आणि म्हणून ती सगळी व्यवस्था आहे. काय आहे ती व्यवस्था नंतर हे तुम्हाला तुम्ही भेटून विचाराय ना. मित्रांनो, थोडंसं मी ज्ञानेश्वरीकडे वळतो. आज आपलं घर हेच विश्व आहे, आपला प्रांत किंवा आपली भाषा हेच आपलं विश्व आहे, पण इतर भाषेच्या माणसांचा आपण सहज अवमान करू शकतो, बोलावून अवमान करतो, अत्यंत हास्यास्पद असं आपण वागत राहतो. हे विश्वची माझे घर
ऐसी वती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची जहारा. हे ज्ञानेश्वरामध्ये आलो कुठून? याचा मूळ स्रोत गीता आहे. हे सगळं सांगण्याची जबाबदारी गीताभ्यासकांची किंवा वारकरी कीर्तनकार, वारकरी कीर्तनकार मी अशासाठी म्हणतो की तुम्ही अधिक गावोगावी जाऊन लोकप्रियतेनं लोकांना सह घेऊन कीर्तन करता म्हणून मी हा उल्लेख केला. पुष्कळ सांगता येईल. आपण साहित्याविषयी, आता साहित्य संमेलनाचे दिवस आहेत म्हणून सांगतो, साहित्याच्या मला 100 व्याख्या सांगता येतील. त्याच्यावर मी 3-3 तास कुठेतरी बोलतोही किंवा शिकवतो तो अभ्यासक्रम वर्षभर काव्यशास्त्राचा. पण जेव्हा मी वाचे बर्वे कवित्व कवित्वी रसिकत्व रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा असं जेव्हा म्हणतो तेव्हा ती साहित्याची तर व्याख्या होतेच पण जीवनाची व्याख्या होते. आणि आपल्या संस्कृतीमध्ये नेमका आपल्या जीवनाला परतत्वाचा स्पर्श असावा म्हणजे काय हे भगवद्गीतेतून समजतं. हे सगळं सांगणं बोलणं आज फार आवश्यक आहे. मी शेवटी तुलसीदासाकडे येतो. आधी तुलसीदासाची एका वाक्यात ओळख करून देतो. ही मी नाही करून दिलेली, सर जॉर्ज ग्रियर्सन हा इंग्लिश अभ्यासकापैकी भारतीय भाषांचा आणि विशेषतः हिंदीचा फार मोठा अभ्यासक होता, भाषापंडित होता. त्याने हे लिहून ठेवलं आहे. जर तुलसी रामायण जर तुलसीदासांनी लिहिलं नसतं तर उत्तरेत तुम्हाला हिंदू धर्म आणि हिंदू शिल्लक राहिलेला दिसला नसता, हे त्यांनी लिहिलं आहे. इतकं एखाद्या ग्रंथाचं महत्त्व असतं. तुम्ही तुलसी रामायण पहा. मला तुलसी रामायण वाचताना बऱ्याच वेळेला गीतेची आठवण होते. त्याचा एकच फक्त तुम्हाला मी धागा सांगतो आणि थांबतो. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत वगैरे हे जे काही आपण सांगतो या निमित्तानं ज्ञानेश्वर महाराज काय म्हणाले हे सांगितलं पाहिजे. त्यांनी दुर्जनांचा निपात करा असं म्हटलेलं नाही, दुष्टांचा दुष्टावा सांडून जाऊ, उतू जाऊ, एकदा होऊन जाऊ दे त्यांचं काय, मग त्यांना सत्कर्मी रती वाढव असं म्हटलेलं आहे. तसं तुलसीदास ह्याच्या पुढे जाऊन काय म्हणतात बघा, जब जब होई धरम काय हानी बाडई असुर महा अभिमानी तब तब धरी प्रभु मनुज शरीरा. सगळं सांगत बसत नाही. ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, समाजाला ग्लानी येते आणि असुर प्रवृत्तीची राक्षसी प्रवृत्तीची माणसं आपल्यावर राज्य करायला लागतात, सगळं हातात घेतात, त्यावेळेला प्रभू मनुज शरीर माणसातला देव जागा होतो आणि देव माणसं जन्माला येतात. असा त्या गीता श्लोकाचा अर्थ लावून तुलसीदास रामायण सुरू करतात. ही का तुम्हाला मी सांगतो, वेळोवेळी संत सत्पुरुषांनी किंवा राजपुरुषांनी सुद्धा अनेक, मी म्हणून गांधी आणि टिळकांचं नाव आधी घेतलं, यांनी गीता हातात धरली आहे आणि म्हणून ही संस्था आजही उभी आहे विशिष्ट परिस्थितीत सुद्धा. आणि इथं लीना मेहेंदळ येऊन बोलू शकतात, मी तुम्हाला एक काहीतरी सांगतोय ते सांगू शकतो. भगवद्गीतेपासून सुरुवात झाली म्हणून मराठी भाषेमध्ये स्वतंत्र विचार करण्याची पद्धत आली, सडेतोड बोलण्याची, परखड बोलण्याची, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त सांगण्याची ताकद आली आणि म्हणून सर्व क्षेत्रामध्ये मराठी माणूस आघाडीवर राहिल्याचा इतिहास आपल्याला सांगता येतो. आज तसं राहिलेलं नाही कारण आपण संस्कृतची घटस्फोट घेतलेला आहे, गीता बाजूला ठेवलेली आहे. म्हणून कालचा गोंधळ बरा होता अशी रोज परिस्थिती असते. मी जास्त बोलत नाही. तुम्ही हा जो उपक्रम केलात त्यानिमित्तानं गीतेचा अभ्यास करणारी माणसं ही पाठांतराबरोबर किती अंगानं समृद्ध समर्थ आणि आत्मविश्वास संपन्न असली पाहिजेत
हे दाखवण्याचा प्रयत्न केला. आज ह्या गोष्टीची पुण्यात आणि महाराष्ट्रातच एकूण फार आवश्यकता आहे. म्हणून मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि ही नव्या वर्षाची दैनंदिनी तुम्हाला अशासाठी देतो आहे की तुम्ही हे करणं केलेलं काम मला फार महत्त्वाचं वाटतं. फक्त ह्या दैनंदिनीचा उपयोग करा हे मी मुद्दाम सांगतो. आपण दैनंदिनीचा उपयोग करत नाही, सगळं काहीतरी त्या या डबड्यामध्ये बसतं असं समजतो आपण. तुम्ही ठरवा, वेळेचं नियोजन करा, कामांचं संयोजन करा, आत्मविश्वासपूर्वक काहीतरी ठरवा ते करा आणि मग प्रसंग पडला तर प्रमाण म्हणून तुम्हाला तुम्ही काय लिहिलं आणि तुम्ही काय केलं हे दाखवता आलं पाहिजे. यासाठी या दैनंदिनीचा उपयोग करा. या दैनंदिनीमध्ये गंमत आहे म्हणजे म्हणी आहेत, मराठीतल्या 450 म्हणी ज्या मागे पडलेत त्या ह्याच्यात दिलेल्या आहेत. याच्या आधीचे ज्या माझ्या दैनंदिनी आहेत त्यातलं त्यातून सवंद मराठी आणि हिंदी संत साहित्य आम्ही दिलेलं आहे. प्रत्येक संताचे निवडक 450 वचनके उद्धरणं अशी 18 वर्ष सातत्यानं हे काम त्याच्यातून संत साहित्याचा कोशही तयार झालेला आहे. हे सगळं आवश्यक आहे आणि हे करण्याच्यासाठी शासन, अभ्यासक्रम, शिक्षण याच्या मागेच लागू नका. हे काम राजकारण्यांचं नाही, हे काम आपल्या भाषा साहित्य संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या माणसांचं काम आहे. तसे तुम्ही आहात म्हणून तुम्हाला अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. आपण एक एक गौरी देशमुख. मेढेकर त्या निघाल्या मला वाटतं. हो, मेढेकर गेल्या मला वाटतं. धन्यवाद सर.